हाय स्टूडेंट्स, तो आपण बघत होतो कॉन्फॉर्मेशन्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण फक्त जस्ट इंट्रोडक्शन बघितलं की कॉन्फॉर्मेशन्स म्हणायचं कोणाला, की कॉन्फॉर्मेशन्स म्हणजे ॲक्च्युली काय. इट इज अ डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स इन अ स्पेस ड्यू टू रोटेशन ऑफ सिंगल बॉन्ड. की ज्या सिंगल बॉन्ड रोटेट होणार आहे, त्या ज्या ॲटमच्या पोझिशन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू वन अनादर, त्या फक्त काय होणार आहे, स्पेसमध्ये चेंज होणार आहेत. मग अशी जी काही डिफरंट कन्फिगरेशन्स नाही म्हणता येत, आपण त्यांना कॉन्फॉर्मेशन्स म्हणतो. लास्ट टाईमला आपण हेच बघितलं की कॉन्फॉर्मेशन्स आणि कन्फिग्रेशन्स कधी म्हणतो आपण, की कन्फिग्रेशन म्हणजे की ज्यावेळेस ते मॉलिक्युल्सच डिफरंट आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंग डिफरंट असेल किंवा ओरिएंटेशन इन स्पेस डिफरंट असेल आणि ते दोन मॉलिक्युल आपण आयसोलेट करता येऊ शकत असतील, तर त्याला आपण म्हणतो कॉन्फिग्रेशन. बट सपोज आपल्याला दोन मॉलिक्युल्स आहेत किंवा आपण म्हणतात की जी अरेंजमेंट आहे ते अरेंजमेंट आयसोलेट करता येत नाही, त्यास आपण त्याला म्हणतो कॉन्फॉर्मेशन. आयसोलेट करता येत नाही म्हणजे काय, आपण म्हणलं की हा मॉलिक्युल आपल्याकडे आता स्क्रीनवरती दिसतोय तो, आणि सिंगल बॉन्ड आहे, सी सी सिंगल बॉन्ड, हा ब्लॅक ब्लॅक कलरचे कार्बन्स, यांच्यामधला सी सी सिंगल बॉन्ड रोटेट झाला की आता हा मॉलिक्युल आणि आधी असं जे होतं हे सेमच आहे ना. फक्त काय झालं की ॲटमच्या ज्या पोझिशन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू वन अनादर काय झाल्या, चेंज झाल्या. मग ह्या ज्या काही पोझिशन्स आहेत ॲटमच्या विथ रिस्पेक्ट टू वन अनादर, मग ह्याची आपण जर स्ट्रक्चर्स ड्रॉ केली तर त्या स्ट्रक्चर्सला काय म्हणायचं आपण, कॉन्फॉर्मेशन्स. त्या स्ट्रक्चर्सला आपण कॉन्फिग्रेशन्स किंवा आयसोमर्स नाही म्हणायचं, त्यांना आपण म्हणायचं कॉन्फॉर्मेशन्स. मग इकडे दाखवलं बघ, आपण म्हणलं की आपल्याकडे एक मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये हा एक कार्बन टेट्राहेड्रल, हा पण कार्बन टेट्राहेड्रल, की याचे चार बॉन्ड्स आहेत टेट्राहेड्रल कार्बन्स. आणि आता या टेट्राहेड्रल कार्बनमध्ये काय होणार आहे, हा जो सी सी सिंगल बॉन्ड आहे, आपण म्हणलं की सी सी सिंगल बॉन्ड रोटेट होईल. सी सी सिंगल बॉन्ड रोटेट झाला की ह्या ज्या ॲटम्सच्या पोझिशन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू वन अनादर, ह्या पोझिशन्स काय होणार आहेत, चेंज होणार आहेत. जसं इकडे दाखवलं बघ, क्या सी सी बॉन्ड रोटेट झाला की आता आपल्याला अशा टाईपची अरेंजमेंट दिसते, आधी अशा टाईपची अरेंजमेंट होती. इकडून जर बघितलं आपण सी सी बॉन्डकडे, सच दॅट द रियर कार्बन इज एक्झॅक्टली बिहाइंड दिस फ्रंट कार्बन, तर आपल्याला ही जी अरेंजमेंट दिसली याला आपण म्हटलं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. मग आता हे जे स्ट्रक्चर आहे त्याचं हे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. आणि ज्यावेळेस आपल्याकडे सी सी सिंगल बॉन्ड रोटेट झाला 180 डिग्रीनी रोटेट झाला की हा पी ए तो वरती येईल इकडे, हा क्यू इकडे जाईल कुठेतरी, आणि हा आर इकडे येईल. तर अशा टाईपचं स्ट्रक्चर मिळेल आपल्याला, खाली दिसतं आहे ते, आफ्टर रोटेशन ऑफ सी सी सिंगल बॉन्ड बाय 180 डिग्री. आणि मग आपल्याला अशा टाईपचं कॉन्फॉर्मेशन मिळेल. तर हे जे दिसतं आत्ता सध्या आपल्याकडे वन, आणि हे जे दिसतं आपल्याकडे सेकंड, हे दोन्ही सेम मॉलिक्युल्स आहेत. फक्त ह्या मॉलिक्युलमध्ये काय झालं आहे, सिंगल बॉन्ड रोटेशनमुळे ॲटमच्या ज्या पोझिशन्स आहेत स्पेसमध्ये त्या डिफरंट आहेत. तर वन आणि टू ह्यांना एकमेकांचं काय म्हणायचं, दीज आर कॉन्फॉर्मेशन्स, ह्यांना म्हणायचं कॉन्फॉर्मेशन्स. आणि इकडे लिहिलं बघ, डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स, डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वन अनादर बाय रोटेशन अबाउट सिंगल बॉन्ड. म्हणजे सपोज ही एक अरेंजमेंट आहे ॲटमची, तर ही अरेंजमेंट आपण ह्या अरेंजमेंटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. ही जी अरेंजमेंट आहे ती आपण ह्या अरेंजमेंटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो बाय रोटेशन ऑफ अ सिंगल कोवॅलंट बॉन्ड. आपण एक कोवॅलंट बॉन्ड रोटेट केला की आपल्याला ही जी ॲटमची पोझिशन आहे ती याच्यामध्ये आपण काय करू शकतो, कन्व्हर्ट करू शकतो. मग अशा वेळेस आपण त्याला म्हणतो कॉन्फॉर्मेशन. नुसता सिंगल बॉन्ड रोटेट करून आपण कॉन्फिग्रेशन चेंज नाही करू शकत. ब्यूट वन इनला ब्यूट टू इनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, तर आपण असं नाही म्हणू शकत की ब्यूट वन इनमध्ये एखादा सिंगल बॉन्ड रोटेट करू मग आपल्याला ब्यूट टू इन मिळेल. नाही रे बाबा, टू क्लोरोब्युटेन आणि आपण म्हणतात की वन क्लोरोब्युटेन टू क्लोरोब्युटेन एकमेकांचे पोझिशन आयसोमर्स आहेत. मग आपण असं नाही म्हणू शकत की वन क्लोरोब्युटेनमध्ये एखादा सिंगल बॉन्ड रोटेट करू मग तो टू क्लोरोब्युटेनमध्ये कन्व्हर्ट होईल. नाही, दीज आर डिफरंट कॉन्फिग्रेशन्स, यांच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ बॉन्डिंगच डिफरंट आहेत, ते आयसोमर्स आहेत. वन क्लोरोब्युटेन टू क्लोरोब्युटेन पोझिशन आयसोमर्स, ब्यूट वन इन ब्यूट टू इन पोझिशन आयसोमर्स. पण बाळात्ता हा मॉलिक्युल आणि खाली ड्रॉ केलेलं हे त्याचं चित्र, हे दोन्ही एकमेकांचे कोण आहेत, कॉन्फॉर्मेशन्स आहेत, हे डिफरंट नाही आहेत. फक्त काय करायचं, सी सी सिंगल बॉन्ड आहे तो रोटेट करायचा, मग ही जी पोझिशन दिसते ती ह्या पोझिशनमध्ये आपण करू शकतो कन्व्हर्ट. म्हणून इकडे काय म्हणलंय, डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वन अनादर बाय रोटेशन अबाउट सिंगल बॉन्ड, त्यांना काय म्हणायचं, कॉन्फॉर्मेशन्स. ती जी डिफरंट अरेंजमेंट आहे
त्याला म्हणायचं कॉन्फॉर्मेशन्स. मग आता थोडंसं पुढे जाऊयात याच्यामध्ये. आता कॉन्फॉर्मेशन्समध्ये आपण हे जे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला काढतो बघ, त्याच्यामध्ये आपण डिफाईन करतो डायहेड्रल अँगल. डायहेड्रल अँगल आता हे म्हणजे काय बघ, द अँगल बिटवीन सी एक्स अँड सी वाय, द अँगल बिटवीन सी एक्स अँड सी वाय इन एक्स सी सी वाय वेन इट इज व्हिज्युअलाइज्ड अलॉंग द सी सी बॉन्ड. म्हणजे ज्यास आपण इकडून बघणार आहे अलॉंग द सी सी बॉन्ड, अलॉंग द सी सी बॉन्ड बघताना हा बॅक कार्बन, हा फ्रंट कार्बन, आणि आपल्याला आता एक्स हा सी, परत त्याच्याच एक्झॅक्टली मागे सी आणि हा वाय, यांच्यामध्ये जो अँगल दिसतोय एक्स आणि वायमध्ये त्याला काय आपण म्हणतो डायहेड्रल अँगल. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वन अनादर, हे बघ म्हणायचं काय, स्क्रीनकडे बघ, मला जिथे व्हिडिओ येतोय तिकडे बघ, आता ही बघ अशा टाईपची सिच्युएशन आहे एक, तुला दिसतंय. तर आता हे बघ, हा एक ॲटम आहे, ह्याला आपण म्हणत एक्स, ग्रीन कलरचा ॲटम आहे तो एक्स, मग सी सी, आणि हा एक ॲटम आहे वाय. तर ज्यास आपण अशा टाईपमध्ये व्हिज्युअलाइज करणार आहे सी सी बॉन्ड थ्रू, त्यास ह्या दोघांमधला जो अँगल दिसतोय, ह्या दोन ॲटममधला अँगल ॲक्च्युली एका प्लेनमध्ये नाहीत आत्ता, पण प्रोजेक्शन एका प्लेनवरती आलं आहे. इथे प्रोजेक्शन जे आहे ते एका प्लेनवरती आलं आहे. मग हा एक्स आणि वायमधला जो अँगल दिसतो आत्ता आपल्याला, हा इट इज कॉल्ड ॲज अ डायहेड्रल अँगल. तर हा अँगल म्हणजे ॲक्च्युली काय बाळा, की हे बघ तीन पॉईंटमधून एक प्लेन जातं, हा वाय, हा सी आणि सी याच्यामधून पास होणारा एक प्लेन, त्याच्यानंतर हा एक्स, परत सी आणि सी त्याच्यामधून पास होणारा एक प्लेन, तर ह्या दोन प्लेनमधला अँगल आहे. इकडचं एक प्लेन एक सी सी वायमधून पास होणारं आणि सी सी एक्समधून पास होणारं प्लेन, ह्या प्लेनमधला अँगल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो डायहेड्रल अँगल. म्हणजे हे बघ अशा टाईपमध्ये की हा एक्स, हा सी आणि हा सी, तर हे एक प्लेन, ओके, परत हा सी आणि हा वाय, हे एक प्लेन. म्हणजे हे दोन डिफरंट प्लेन्स आहेत आणि ह्या डिफरंट प्लेन्समधला हा जो अँगल आहे इट इज कॉल्ड ॲज अ डायहेड्रल अँगल. फक्त ज्यास आपण इकडून बघतोय न्यूमन प्रोजेक्शनमध्ये, त्यास आपल्याला अँगल कोणामधला वाटतोय, हा एक्स आणि इकडे जो वाय ह्या दोघांमधला अँगल वाटतोय. म्हणजे एक्स सी बॉन्ड आणि सी वाय बॉन्ड, एक्स सी बॉन्ड आणि सी वाय बॉन्ड, इथं सी सी, सी एक्स सी वाय, सी एक्स आणि परत पाठीमागे सी वाय, ह्यांच्यामधला बॉन्ड, हे बॉन्ड अँगल, त्याला आपण काय म्हणतोय डायहेड्रल अँगल. तर बस हे ॲक्च्युली काय प्लेन्स आहेत, की बाबा हे एक प्लेन अशा टाईपमध्ये, हा एक प्लेन, आणि नंतर हा वाय आणि सी सीचा प्लेन, हा एक प्लेन. तर हे जे दोन डिफरंट प्लेन्स आहेत ह्यांच्यामधला अँगल इट इज कॉल्ड ॲज अ डायहेड्रल अँगल. त्याला काय म्हणायचं डायहेड्रल अँगल. इथे म्हणलंय बघ, द अँगल बिटवीन सी एक्स, द अँगल बिटवीन सी एक्स अँड सी वाय इन एक्स सी सी वाय. म्हणजे इकडून बघताना आपण व्हिज्युअलाइज अलॉंग सी सी बॉन्ड, सी सी बॉन्डमधून बघतोय, त्यावेळेस त्यांच्यामधला अँगल इज कॉल्ड ॲज अ डायहेड्रल अँगल. मग आता ॲटमच्या ज्या काही रिलेटिव्ह पोझिशन्स आहेत, हे सिंगल बॉन्ड जो आहे हा रोटेट होणार आहे, आणि सिंगल बॉन्ड रोटेट झाल्यामुळे, हे बघ सिंगल बॉन्ड रोटेट झाल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू वन अनदर ॲटमच्या पोझिशन्स काय होणार आहेत चेंज. आत्ता बघ स्क्रीनमध्ये, हा रिअर कार्बन म्हणजे हा फ्रंट कार्बन आणि हा रिअर कार्बन, फ्रंट आणि रिअर त्यांच्यामधले हे जे बॉन्ड्स आहेत ते एकमेकांच्या एक्झॅक्ट समोरासमोर बॉन्ड्स आहेत, एक्झॅक्टली समोरासमोर बॉन्ड्स. म्हणजे डायहेड्रल अँगल आत्ता झिरो आहे. आत्ता आपण म्हणूयात की हा सी एक्स, ह्याला म्हणूयात सी वाय, यांच्यामध्ये अँगल किती आहे झिरो. आता म्हणूयात की अँगल झाला 60 डिग्री, यांच्यामध्ये आपण म्हणूयात की 60 डिग्री अँगल आहे. अगदीच असं केलं तर 180 डिग्री अँगल. हे बघ हा बॉन्ड सी एक्स, हा बॉन्ड सी वाय, यांच्यामध्ये 180 डिग्री अँगल. तर रिलेटिव्ह पोझिशन ज्या आहेत ॲटमच्या, सी सी सिंगल बॉन्ड रोटेट झाल्यानंतर ॲटमच्या ज्या रिलेटिव्ह पोझिशन्स आहेत त्या आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये डिनोट करतो बाय दिस डायहेड्रल अँगल. म्हणून बाळा डायहेड्रल अँगल आहे. तुला वाटेल ह्या अँगलचं आपल्याला करायचं आहे काय, काही करायचं नाही बाळा, तो आपल्याला फक्त काय सांगणार आहे विथ रिस्पेक्ट टू वन अनादर रिअर कार्बन आणि फ्रंट कार्बनच्या ॲटमच्या पोझिशन्स काय आहेत. आता पुढे आपल्याला तर माहिती आहेत की कॉन्फॉर्मेशन्स आहेत, देअर मे बी इन्फायनाईट नंबर ऑफ कॉन्फॉर्मेशन्स. हे बघ
हा सी सी बॉन्ड आहे आपल्याकडे, आणि सी सी बॉन्ड मधल्या ह्या पोझिशन्स, आता दुसरी पोझिशन, तर जसा सी सी बॉन्ड थोडा थोडा रोटेट होणार, ॲटमच्या पोझिशन काय होत राहणार चेंज, तर आपण अशी इन्फायनाईट काय बनवू शकतो, कॉन्फॉर्मेशन्स, थोड्या थोड्या अँगलनी सी सी बॉन्ड रोटेट करून आपण काय बनवू शकतो, इन्फायनाईट नंबर ऑफ कॉन्फॉर्मेशन्स. त्या इन्फायनाईट नंबर कॉन्फॉर्मेशन्समधल्या इन्फायनाईट नंबर ऑफ कॉन्फॉर्मेशन्समधल्या काही कॉन्फॉर्मेशन्सला स्पेशल नाव आहेत, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन आणि स्क्यू कॉन्फॉर्मेशन. ज्या सी सी सिंगल बॉन्ड रोटेट होणार आहे, त्या ज्या रिलेटिव्ह पोझिशन्स आहेत ॲटमच्या, त्यांच्यामध्ये डायहेड्रल अँगल किती आहे. तर पर्टिक्युलर डायहेड्रल अँगल जर असेल लाईक 60 degree, 180 degree, 300 degree असा ज्या डायहेड्रल अँगल असेल कॉन्फॉर्मेशनमध्ये, त्यास आपण त्याला म्हणतो स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. त्यास आपण त्याला काय म्हणतो, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. म्हणजे इथे बघ, ह्या इमेजमध्ये आता हा बघ, हा सी एक्स बॉन्ड आणि हा पाठीमागचा सी वाय बॉन्ड, हा सी ए पाठीमागचा रिअर सी वाय बॉन्ड, यांच्यामध्ये अँगल किती दिसतोय, 60 degree. मग ह्याला आपण काय म्हणायचं, दिस इज नोन ॲज स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. इथे लिहिलंय बघ, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन, नीट लक्षात ठेवायचं. तर ह्याला आपण काय म्हणणार आहे, दिस इज कॉल्ड ॲज स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. तर ह्याला आपण म्हणणार आहे स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. आणि ज्यावेळेस यांच्यामध्ये अँगल असेल 0 degree, म्हणजे हे बघ सी एक्स आणि त्याच्या एक्झॅक्टली पाठीमागे सी वाय, म्हणजे यांच्यामध्ये अँगल, डायहेड्रल अँगल किती आत्ता 0 degree, डायहेड्रल अँगल किती आहे 0 degree. मग त्यावेळेस काय म्हणायचं बाळा, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. इन द इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन द ॲटम्स बॉन्डेड टू कार्बन ॲट इच एंड ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड आर डायरेक्टली अपोजिट टू वन अनादर. द डायहेड्रल अँगल बिटवीन देम इज 0 degree, 120 degree, 240 degree. तू म्हणेल इथं तर 0 degree दिसतोय. आत्ता सपोज हा वाय आणि एक्स इथे असता, तर आपण काय म्हणलं असतं, हा अँगल 120 degree. सपोज इथे वाय आणि इथे असता एक्स, आपण म्हणलं असतं अँगल किती आहे 240 degree. आणि आत्ता एक्स आणि वाय यांच्यामध्ये अँगल 0 degree, त्याला काय म्हणायचं, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. इक्लिप्स म्हणजे काय होतंय बघ, हे अशा टाईपमध्ये, स्क्रीनकडे बघ आत्ता तो माझा व्हिडिओ आहे तिकडे, की फ्रंट कार्बन आणि रिअर कार्बन ह्यांचे जे ॲटम्स आहेत ते एक्झॅक्टली एकमेकांच्या पुढे हा आणि त्याच्याच पुढे हा, इथे इकडे हे बघ हा हा, तर ह्याला म्हणायचं इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. की बॅक कार्बन आणि फ्रंट कार्बन त्यांचे जे ॲटम्स आहेत ते एक्झॅक्टली एकमेकांच्या समोर येतात, इक्लिप्स्ड, ग्रहण लागल्यासारखं आहे ना, एकमेकांच्या समोर यायचं, तर त्याला म्हणायचं इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. तर हे जे आपल्याकडे सेकंड आहे, इट इज नोन ॲज इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. इक्लिप्स्ड कॉन्फॉर्मेशन. मग ही दोन कॉन्फॉर्मेशन्स आपल्याला प्रचंड महत्वाची आहेत. कुठली, फर्स्ट वन इज अ स्टॅगर्ड, म्हणजे ज्यावेळेस डायहेड्रल अँगल असेल 60 degree किंवा 180 degree किंवा 300 degree, म्हणजे काय रे बाबा, की वाय इथं आणि एक्स जर असता इकडे, तर हा अँगल किती दिसला असता आपल्याला, सॉरी हा फ्रंट कार्बन आहे, तर आत्ता फ्रंट कार्बनमध्ये आणि हा बॅक कार्बन इकडे अँगल किती, ह्या दोघांमध्ये 60 degree. सपोज हा एक्स इथे असता, तर आपल्याला काय दिसलं असतं, 180 degree. आणि सपोज वाय इथे आणि एक्स इथे, मग आपण जर असं मेजर केलं तर अँगल किती, 300 degree, किंवा इथून मेजर केला 60 degree. मग ह्या ज्या पोझिशन्स आहेत विथ रिस्पेक्ट टू दिस बॉन्ड, ही पोझिशन, ही पोझिशन किंवा ही पोझिशन, इट इज कॉल्ड ॲज स्टॅगर्ड, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. ह्याला काय म्हणायचं, स्टॅगर्ड, की ज्या बॉन्ड अँगल किती असू शकतो, 60 degree, 180 degree किंवा 300 degree, त्यास त्याला म्हणायचं स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. आणि इथे काय म्हणलंय बघ, द स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन ऑफ अ मॉलिक्यूल इज दॅट कॉन्फॉर्मेशन वेअर द डायहेड्रल अँगल बिटवीन द बॉन्ड्स ॲट इच ॲटम ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड इज 60 degree, 180 degree ऑर 300 degree. तर हा पाठीमागचा आणि फ्रंट यांच्यामध्ये अँगल किती, 60 degree.
पाठीमागचा फ्रंट यांच्यामध्ये अँगल 180 डिग्री, हा पाठीमागचा आणि हा फ्रंट यांच्यामध्ये अँगल 60 डिग्री किंवा 300 डिग्री म्हण. स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन म्हणजे अशा टाईपमध्ये बघ, आत्ता तुला असं दिसतं, आता आपण म्हणूयात की अशा टाईपमध्ये फिरवलं, ते स्टॅगर्ड झालं बघ. आणि स्टॅगर्डमध्ये समोरासमोर कोण येत नाही. आता हे बघ, हा फ्रंट कार्बन आहे, फ्रंट कार्बनचा हा बॉन्ड आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट बॅक कार्बनला हा बॉन्ड एकमेकांपासून खूप लांब आहेत बघ, एकमेकांच्या समोर येत नाहीत. दिसलं स्पेसमध्ये कशा टाईपमध्ये अरेंजमेंट आहे हे बघ. स्टॅगर्डमध्ये, स्टॅगर्डमध्ये हा फ्रंट कार्बनचा बॉन्ड, फ्रंट कार्बनचा बॉन्ड, फ्रंट कार्बनचा बॉन्ड, त्याच्या एक्झॅक्टली बिहाइंड बॅक कार्बनचे बॉन्ड्स नाही येत, त्याला आपण म्हणतो स्टॅगर्ड. आणि अँगल किती आहे, 60 डिग्री, 180 डिग्री, 300 डिग्री. आणि इक्लिप्समध्ये काय होतं बघ, सी सी बॉन्ड रोटेट झाला इक्लिप्समध्ये की एक्झॅक्टली एकमेकांच्या समोर येतात बॉन्ड्स, फ्रंट कार्बन आणि रिअर कार्बनचे बॉन्ड्स. हे बघ, तू न्यूमन प्रोजेक्शन ड्रॉ करायला गेला, याचं हा सॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, याचं तू न्यूमन काढायला गेला तर तुला काय कळणार अशा टाईपमध्ये की फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन त्याचे बॉन्ड्स एक्झॅक्टली एकमेकांच्या पुढे मागे, मग त्याला आपण म्हणतो इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. आणि आता स्टॅगर्ड आणि इक्लिप्स सोडून कुठला पण बॉन्ड अँगल असेल, म्हणजे हे जे अँगल्स आहेत हे सोडून कुठला पण डायहेड्रल अँगल आला की त्याला काय म्हणायचं, स्क्यू कॉन्फॉर्मेशन. स्क्यू कॉन्फॉर्मेशन, ऑल कॉन्फॉर्मेशन्स अदर दॅन स्टॅगर्ड ऑर इक्लिप्स आर स्क्यू कॉन्फॉर्मेशन. जसं इथे दिसतं आपल्याला की हा अँगल ना तर 60 डिग्री आहे ना तर 0 डिग्री आहे, मग आता मधल्या ज्या काही पोझिशन्स आहेत दोज आर कॉल्ड ॲज स्क्यू कॉन्फॉर्मेशन्स. त्याला काय म्हणायचं, स्क्यू कॉन्फॉर्मेशन, स्क्यू कॉन्फॉर्मेशन. स्क्यू कॉन्फॉर्मेशन्स. ओके, आता पुढे जाऊ थोडंस. आता काय म्हणलंय बघ, टॉर्शनल स्ट्रेन, एनी पेअर ऑफ टेट्राहेड्रल कार्बन्स अटॅच टू इच अदर टेन टू हॅव देअर बॉन्ड्स स्टॅगर्ड फॉर मिनिमम रिपल्शन बिटवीन देअर बॉन्ड्स. एनी डेविएशन फ्रॉम द स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन आर अकंपनीड बाय अ टॉर्शनल स्ट्रेन. इट इज ऑल्सो नोन ॲज पिट्झर स्ट्रेन, पिट्झर स्ट्रेन ऑर इक्लिप्सिंग स्ट्रेन. काय म्हणलंय बघ, आता हे बघ, हे जे बॉन्ड्स आहेत, आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर आहे, ही पण बॉन्ड आहे, याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन पेअर आहे, ह्या सगळ्या बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत. आणि आपण व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरीमध्ये बघितलं आहे, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरीमध्ये, की ह्या ज्या इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत त्या एकमेकांना काय करत असतात, रिपेल करत असतात. मग काय होतंय बघ, हा फ्रंट कार्बन त्याचीही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि बॅक कार्बन त्याचेही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, तर ही बॉन्ड पेअर यांच्यामध्ये काय असेल, रिपल्शन. ही बॉन्ड पेअर, ही बॉन्ड पेअर, ही बॉन्ड पेअर, इथली बॉन्ड पेअर, सगळ्यांमध्ये काय असणार आहे, रिपल्शन. बॉन्ड पेअर, बॉन्ड पेअर, रिपल्शन. मग ते बॉन्ड पेअर रिपल्शन कमी करायला, आत्ता हे बघ, ही एक पेअर आणि लगेच जवळ दुसरी पेअर, ह्या दोघांमध्ये डिस्टन्स बघ किती कमी आहे. हा कार्बनची ही पेअर आणि ही पेअर, ह्या दोघांमध्ये एवढा डिस्टन्स आहे. तेच जर हा बॉन्ड रोटेट झाला अशा टाईपमध्ये, तर आता ह्या पेअरच्या एक्झॅक्टली पाठीमागे दुसरी पेअरच नाही बघ, तर रिपल्शन काय झालं, कमी. मग आता कुठला पण जो टेट्राहेड्रल मॉलिक्यूल आहे तो अशा कॉन्फिग्रेशनमध्ये जातो, जसं तुला स्क्रीनवरती दिसतं येते, टू मिनिमाइज द बॉन्ड पेअर रिपल्शन्स. की याच्या बॉन्ड पेअरमध्ये जर रिपल्शन कमी करायचं आहे तर हे अशा कॉन्फिग्रेशन कॉन्फॉर्मेशनमध्ये जातं, कॉन्फिग्रेशन नाही कॉन्फॉर्मेशनमध्ये, अरेंजमेंट आहे अशा टाईपचं कॉन्फॉर्मेशन घेतं. आणि ह्या कॉन्फॉर्मेशनला आपण काय म्हणलंय, स्टॅगर्ड. की फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन त्यांचे ॲटम्स एकमेकांच्या समोर येणारच नाहीत, फ्रंट कार्बनला जे अटॅच आहे आणि बॅक कार्बनला जे अटॅच आहे त्यांचे जे ॲटम्स आहेत ते एकमेकांच्या समोर येतच नाहीत. मग इथे ते म्हणलंय बघ, एनी पेअर ऑफ टेट्राहेड्रल कार्बन्स अटॅच टू इच अदर. हे टेट्राहेड्रल, हा टेट्राहेड्रल कार्बन, हा टेट्राहेड्रल कार्बन एकमेकांना अटॅच झालाय. टेन टू हॅव देअर बॉन्ड्स स्टॅगर्ड फॉर मिनिमम रिपल्शन. ह्यांचे जे बॉन्ड्स आहेत आत्ता कसे अरेंज झालेत, स्टॅगर्ड अशा टाईपमध्ये अरेंज झालेत बघ.
आत्ता स्क्रीनवरती माझ्या हातात जो मॉलिक्यूल दिसतोय तो अशा टाईपमध्ये अरेंज झालाय का? तर बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर यांच्यामधलं रिपल्शन काय करायचंय, कमी करायचंय, म्हणून अशा टाईपमध्ये. मग आता काय म्हणलंय बघ, एनी डेविएशन फ्रॉम द स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन आर अकंपनीड, एनी डेविएशन्स फ्रॉम स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन्स आर अकंपनीड बाय टॉर्शनल स्ट्रेन. म्हणजे आता सपोज आपण म्हणायत की हा सी सी बॉन्ड रोटेट झाला, थोडाफार रोटेट झाला तर ही बॉन्ड पेअर आणि त्याच्या जवळ दुसरी बॉन्ड पेअर आली, आधी लांब होती एकदम, आता रोटेशनमुळे काय झालं, ह्या बॉन्ड पेअरच्या शेजारी ही बॉन्ड पेअर आली, तर यांच्यामध्ये काय सुरू होणार, रिपल्शन. रिपल्शन सुरू झालं म्हणजे एनर्जी काय होणार, इन्क्रीज, आणि त्याला आपण स्ट्रेन म्हणतोय. डेविएशन फ्रॉम द स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन म्हणजे असं कॉन्फॉर्मेशन सोडून हे अशा टाईपचं जर झालं, इक्लिप्स किंवा स्क्यू टाईप, एनी डेविएशन फ्रॉम स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन आर अकंपनीड बाय टॉर्शनल स्ट्रेन. हे जे फिरतं आहे त्यासाठी एनर्जी लागणार आहे का? तर अशा टाईपची अरेंजमेंट मिनिमम एनर्जीची असेल. ही जी स्टॅगर्ड दिसतंय तुला आत्ता स्क्रीनवरती स्टॅगर्ड, अशा टाईपची जी अरेंजमेंट आहे इट हॅज अ लोवेस्ट एनर्जी. याची एनर्जी काय असणार आहे, सगळ्यात कमी. का? तर रिपल्शन काय, कमी. आपल्याला काय माहिती आहे, अट्रॅक्शन वाढलं, अट्रॅक्शन वाढलं की एनर्जी कमी होते, रिपल्शन वाढलं की एनर्जी इन्क्रीज होते, रिपल्शन कमी झालं की एनर्जी पण कमी होते. तर आपल्याला रिपल्शन कमी ठेवायचं आहे म्हणजे मॉलिक्यूलची एनर्जी कमी राहील, आणि मॉलिक्यूलची एनर्जी कमी राहिली की मॉलिक्यूल काय बनेल, स्टेबल. हे सगळं आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये बघितलं आहे की स्टॅबिलिटी कशावरती डिपेंडंट आहे, की अट्रॅक्शन जास्त आहे का मग स्टेबल, रिपल्शन कमी आहे का मग स्टेबल, रिपल्शन जास्त आहे तर अनस्टेबल, एनर्जी जास्त. तर अशा टाईपची ज्यावेळेस अरेंजमेंट होणार आहे बघ, आत्ता स्क्रीनवरती दिसते ते स्टॅगर्ड. एचएस ही बॉन्ड पेअर, त्याच्याजवळ दुसरी बॉन्ड पेअर नाही आहेच मागच्या कार्बनची. मग आत्ता रिपल्शन एकदम कमी आहे तर ही काय, लोवेस्ट एनर्जी स्टेट, स्टेबल स्टेट. मग आता जर ह्या स्टेबल स्टेटमधून आपल्याला जर रोटेशन झालं सी सी, तर अशा रोटेशनसाठी एनर्जी लागेल. का? तर टॉर्शनल स्ट्रेन. आता इकडची बॉन्ड पेअर आणि ही बॉन्ड पेअर यांच्यामध्ये काय सुरू होईल, रिपल्शन. तसं बाळा हा ॲटम आणि त्याच्या शेजारी हा ॲटम आला तर स्टेरिक स्ट्रेन. ह्या ॲटमचा काही साईज असेल, ह्या ॲटमचा काही साईज असेल, आणि हे दोघं जर एकमेकांच्या जवळ आले, हे बघ आत्ता एकमेकांच्या यांच्यामध्ये काय, शॉर्टेड डिस्टन्स म्हणजे एवढा, जवळ आले एकमेकांच्या, तर यांच्यामध्ये काय सुरू होणार आहे, स्टेरिक रिपल्शन. थोडा बॉन्ड रोटेट झाला तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड यांच्यामध्ये डिस्टन्स काय झाला बघ, इन्क्रीज, डिस्टन्स इन्क्रीज झाला तर स्टेरिक रिपल्शन कमी होणार आहे. तर स्टेरिक रिपल्शन पण असतं, हा ॲटम पाठीमागच्या यांचे ॲटम्स यांच्यामध्ये काय होतं, साईजमुळे, ॲटमिक साईजमुळे, तो जो ग्रुप आहे त्याच्या साईजमुळे त्यांचे इलेक्ट्रॉन क्लाउड्स एकमेकांना काय करतात, रिपेल. त्याला आपण म्हणतो स्टेरिक रिपल्शन. आणि स्टेरिक रिपल्शनमुळे पण एनर्जी काय होते, इन्क्रीज. तर आत्ता आपल्याला काय कळलं आहे की एनी डेविएशन, एनी डेविएशन फ्रॉम स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन आर अकंपनीड बाय टॉर्शनल स्ट्रेन, इट इज नोन ॲज पिट्झर स्ट्रेन और इक्लिप्सिंग स्ट्रेन. ठीक आहे, मग आपल्याला कळलं बाबा काय, की अशा टाईपचं कॉन्फॉर्मेशन स्टेबल असतं का, तर याच्यामध्ये स्ट्रेन मिनिमम असतो एकदम, रिपल्शन कमी असतं. का? तर हा बॉन्ड पाठीमागच्या कार्बनचा आणि फ्रंट कार्बनचा बॉन्ड इकडे असू देत किंवा इकडे असू देत, यांच्यामध्ये डिस्टन्स जास्त आहे तर रिपल्शन कमी, मग हे स्टेबल असतं, स्ट्रेन कमी असतो. पुढे आता इकडे आपण म्हणतोय कॉन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन, इथेनचे कॉन्फॉर्मेशन्स ड्रॉ करतोय. तर इथेन आपल्याला काय माहिती आहे, CH3 इथेन. वाटलंच तर इकडे काढतो मी, इथेन म्हणजे आम्हाला कोण माहिती आहे बाबा, इथेन म्हणजे आमच्यासाठी C2H6 इथेन, CH3. तर बघा हा इथेन CH3, मग इथेनमुळे हा एक कार्बन ज्याला कोण अटॅच आहेत, 3H, परत सी सी बॉन्ड आणि त्याला अजून कोण अटॅच आहेत, 3H. आता म्हणजे ही सिच्युएशन आत्ताच्या आपल्या हातात, ही सिच्युएशन, हे सगळे हायड्रोजन्स आहेत, कन्सिडर करू आपण, ब्लॅक कलरचे कार्बन आणि बाकीचे सगळे कोण आहेत, हायड्रोजन्स. मग आता सी सी बॉन्ड काय होणार आहे, रोटेट. सी सी बॉन्ड रोटेट झाला की फ्रंट कार्बनचे एच आणि बॅक कार्बनचे एच यांच्यामधला डायहेड्रल अँगल कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज. हे बघ
हे बघ, स्क्रीनवरती दिसतंय तुला आत्ता, हे बघ सीसी बॉन्ड रोटेट होतोय. सीसी बॉन्ड रोटेट झाला की बॅक कार्बनचे एच आणि फ्रंट कार्बनचे एच यांच्यामधला अँगल काय होतोय बघ, चेंज. डायहेड्रल अँगल कंटिन्युअसली काय होतोय, चेंज होतोय. आणि मग आता आपण जर चित्र काढायला गेलो प्रत्येक मोमेंटचं, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, तर प्रत्येक वेळेस आपल्याला अरेंजमेंट डिफरंट मिळेल, म्हणजे इन्फायनाईट नंबर ऑफ अरेंजमेंट्स मिळतील ॲटमच्या. दोज आर कॉल्ड ॲज कॉन्फॉर्मेशन्स. मग कॉन्फॉर्मेशन्स अशी क्रिएट होतात बघ, आता तुला स्क्रीनवरती जसं दिसतंय की सीसी बॉन्ड रोटेट झाल्यामुळे पाठीमागच्या कार्बनचा सी एच बॉन्ड आणि फ्रंट कार्बनचा सी एच बॉन्ड यांच्यामधले अँगल्स काय होत आहेत, कंटिन्युअसली चेंज. मग आता पुढे जाऊयात बघ, कॉन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन. आता इथेनमध्ये आत्ता जे आहे स्क्रीनवरती, इट इज अ स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. हे बघ दिसलं तुला, आत्ता याच्यामध्ये बघ बॅक कार्बन आणि फ्रंट कार्बन, बॅक कार्बन आणि फ्रंट कार्बन यांचे ॲटम्स अजिबात एकमेकांच्या एक्झॅक्टली पुढं मागं नाही आहेत, इक्लिप्सिंग नाही आहेत, हे स्टॅगर्ड आहे. दिसतंय तुला स्टॅगर्ड, स्टॅगर्ड अशा टाईपची अरेंजमेंट, की ज्यावेळेस रिपल्शन सगळ्यात कमी असणार आहे आणि डायहेड्रल अँगल किती म्हणलंय बघ, 180 degree डायहेड्रल अँगल, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन जसं आपण इथे दाखवलंय तसं. कुठे दाखवलंय आपण, इकडे ह्या केसमध्ये इथे, की ज्यावेळेस बॉन्ड रोटेट होणार आहे, एक मिनिट ह्याला थोडंसं आपण करेक्ट करूया. आपण पाठीमागचा कार्बन काय केलाय, रोटेट केलाय, असो दे, त्यांनी काही फरक पडत नाही. आता ही बघ सिच्युएशन, जो बॅक कार्बन आहे हा सीसी बॉन्ड रोटेट झाला. आत्ता काय सिच्युएशन आहे बघ, सी एच सी एच, इथून जर बघितलं तर हा सी एच बॉन्ड त्याच्या एक्झॅक्टली पाठीमागे हा सी एच बॉन्ड, तर इक्लिप्सिंग आहे. दिसताना कसं दिसणार आहे बघ, इथे इथे दिसताना अशा टाईपमध्ये दिसणार, फ्रंट कार्बनचे एच आणि त्याच्या एक्झॅक्टली मागे, एक्झॅक्टलीच इक्लिप्सिंग हे एच. तर आत्ता जे स्क्रीनवरती कॉन्फिग्रेशन दिसतंय, इट इज कॉन्फिग्रेशनच म्हणलं मी, पर सॉरी, हे जे कॉन्फॉर्मेशन दिसतंय इट इज इक्लिप्स्ड कॉन्फॉर्मेशन, इक्लिप्स्ड, की हा सी आणि पाठीमागचा सी यांचे बॉन्ड्स एकमेकांच्या एकदम जवळ आहेत बघ, हे म्हणजे अशा टाईपची अरेंजमेंट. मग हे बघ हा बॉन्ड आणि एक्झॅक्टली लगेच पाठीमागे हा बॉन्ड, यांच्यामध्ये जास्त रिपल्शन चालणार, स्टेरिक रिपल्शन जास्त, टॉर्शनल स्ट्रेन जास्त, इक्लिप्सिंग आहे, हे अशा टाईपमध्ये दिसणार, इक्लिप्सिंग. मग आता एनर्जी कमी करायला, आत्ता रिपल्शन जास्त आहे ना, हा ॲटम हा ॲटम यांच्यामध्ये स्टेरिक रिपल्शन चालवणार, म्हणून काय झालं बघ, बॉन्ड रोटेट झाला, स्टॅगर्ड बॉन्ड काय झाला, सीसी बॉन्ड रोटेट झाला, स्टॅगर्ड. आता बघ हा सी एच बॉन्ड आणि हा सी एच बॉन्ड 180 degree, किंवा हा सी एच बॉन्ड आणि हा सी एच बॉन्ड 60 degree, बॉन्ड अँगल किती झाला, 60 degree, स्टॅगर्ड. तर ते हे ड्रॉ करतोय मी इकडे, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. तर सीसी बॉन्ड झाला रोटेट बघ, अशा टाईपमध्ये झालं बघ, हा बॉन्ड रोटेट झाला 180 degree रोटेट झाला, की हा एच येणार खाली 180 degree, म्हणजे हे बघ इथं एक, इकडे एक, इकडे एक, अशा टाईपमध्ये, की हा एच इकडे येणार, हा एच इकडे जाणार आणि हा एच इथे येणार, म्हणजे इकडे एक एच, इथं एक एच, इथं एक एच, फिनिश. एच एच आणि एच. मग तू डायहेड्रल अँगल 180 degree म्हण किंवा आत्ता 60 degree म्हण, काही फरक पडत नाही. तर हा एक एच आहे माझ्याकडे, हा एक एच आणि हा एक एच, आणि फ्रंट कार्बन सी एच बॉन्ड, सी एच बॉन्ड, अनादर सी एच बॉन्ड, आणि यांच्यामध्ये बघ आता अँगल 60 degree, स्टॅगर्ड किंवा 180 degree, स्टॅगर्ड. तर हे जे कॉन्फॉर्मेशन आहे, दिस वन इज अ
स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन, स्टेबल कॉन्फॉर्मेशन. हे स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन, इक्लिप्स पेक्षा हे जे स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन आहे इट इज मोर स्टेबल. तर बघा आता इथेंचे आपण हे दोन कॉन्फॉर्मेशन्स बघितले, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन अँड स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. इक्लिप्स कॉन्फॉर्मेशनमध्ये काय होतं आपण बघितलं की फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन ह्यांचे जे ॲटम्स आहेत एकदम एकमेकांच्या जवळ, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होते, स्टेरिक रिपल्शन इन्क्रीज होते. स्टेरिक रिपल्शन इन्क्रीज झालं, मॉलिक्युलची एनर्जी इन्क्रीज होणार. ते सी सी बॉन्ड रोटेट झाला आणि ग्रुप्स एकमेकांपासून 60 डिग्रीवरती गेले, म्हणजे बॉन्ड आपण म्हणत की हा सी एच बॉन्ड पाठीमागच्या कार्बनचा हा सी एच बॉन्ड, यांच्यामध्ये डायहेड्रल अँगल 60 डिग्री किंवा आपण म्हणत 180 डिग्री. तर अशा सिच्युएशनमध्ये जे काही बॉन्ड्स आहेत फ्रंट कार्बन बॅक कार्बनचे, ते एकमेकांपासून मॅक्झिमम डिस्टन्सवरती जाणार आहेत आणि रिपल्शन काय होणार आहे, कमी. जेवढं रिपल्शन कमी होणार तेवढं ते स्ट्रक्चर काय बनणार, स्टेबल. म्हणजे आत्ता आपल्याकडे हे जे कॉन्फॉर्मेशन आहे स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन आहे ते सगळ्यात काय आहे, स्टेबल. हा जो स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे इट इज स्टेबल कॉन्फॉर्मेशन, स्टेबल. आणि याची एनर्जी काय असणार आहे, एकदम लोवेस्ट एनर्जी. याची एनर्जी असणार आहे एकदम कमी, हे स्टेबल आहे. याची एनर्जी एकदम कमी. आणि जे इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन आहे जे इथे आपल्याला दिसतंय की ग्रुप्स एकदम एकमेकांच्या जवळ आले, यांच्यामध्ये रिपल्शन इन्क्रीज होणार आणि त्याच्यामुळं हे जे कॉन्फॉर्मेशन आहे ते काय बनणार आहे, अनस्टेबल. म्हणजे हाय इन एनर्जी, अनस्टेबल म्हणण्यापेक्षा लेस स्टेबल म्हणूयात आपण, विच इज हाय इन एनर्जी. तर इकडे दाखवलंय बघ एनर्जी प्रोफाईल डायग्रॅमवरती, याच्यामध्ये बघ एनर्जी प्रोफाईल ऑफ इक्लिप्स्ड अँड स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन ऑफ इथेन. म्हणजे आता इथे बघ फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन डायहेड्रल अँगल 0 डिग्री, तर रिपल्शन मॅक्झिमम. आत्ता ह्या दोघांमध्ये जे रिपल्शन होणार आहे ते रिपल्शन काय होणार आहे, मॅक्झिमम. मॅक्झिमम रिपल्शन झालं की एनर्जी काय झाली बघ, 12.5 किलो जूलनी इन्क्रीज झाली. आणि जसजसं आता हे दोघं एकमेकांपासून लांब जाणार आणि येणार अशा टाईपमध्ये स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन, खाली बॉन्ड अँगल आहे बघ इकडे बॉन्ड अँगल. जसजसं या दोघांमध्ये आत्ता बॉन्ड अँगल आहे 0 डिग्री, बॉन्ड अँगल जसजसा इन्क्रीज होत जाणार, म्हणजे हे दोघं एकमेकांपासून जेवढे लांब जात जाणार तेवढं काय बनणार, ते स्टेबल बनणार. तर इकडे बघ ह्या दोघांमध्ये डायहेड्रल अँगल 60 डिग्री झाला इथे, तर एकमेकांपासून मॅक्झिमम डिस्टन्सवरती गेले तर हे लोएस्ट एनर्जी, हे हायएस्ट एनर्जी 0 डिग्री. इकडे बॉन्ड अँगल बनला 60 डिग्री, तर मधल्या बॉन्ड अँगलमध्ये एनर्जी काय होत गेली, डिक्रीज होत गेली स्क्यू कॉन्फॉर्मेशन्समध्ये. ह्याला आपण काय म्हणलं, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. ह्याला आपण म्हणलं स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. आणि इक्लिप्स आणि स्टॅगर्डच्यामध्ये जेवढी पण कॉन्फॉर्मेशन्स आहेत दोज आर स्क्यू कॉन्फॉर्मेशन. तर स्क्यू कॉन्फॉर्मेशनमध्ये एनर्जी कमी कमी होत जाणार आहे का, तर रिपल्शन कमी होणार. आणि सगळ्यात कमी रिपल्शन कधी असणार आहे, 60 डिग्रीला. आता 60 डिग्रीनंतर अजून बॉन्ड रोटेट झाला तर हे दोघं एकमेकांच्या जवळ यायला लागणार. हे दोघं एकमेकांच्या जवळ यायला लागले हे बघ इकडे, की एनर्जी परत इन्क्रीज व्हायला लागणार. इक्लिप्समध्ये मॅक्झिमम होणार तर हे दोघं इक्लिप्स होणार, परत हा एच हळूहळू पुढे जायला लागला इकडे की एनर्जी कमी कमी होणार, इकडे होणार लोवेस्ट. हे बघ याच्यापासून हा एच 60 डिग्रीवरती गेला किंवा पहिल्यापासून हा 180 डिग्रीवरती गेला. तर हे जे 60 डिग्री, 180 डिग्री, 300 डिग्री, ऑल दीज आर स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. आणि स्टॅगर्डला एनर्जी बघ काय, लो. आणि जे काही इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन्स आहेत 0 डिग्री, 120 डिग्री, 240 डिग्री, 360 डिग्री, इकडे बघ हे इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन्स आहेत. आणि इक्लिप्स कॉन्फॉर्मेशनला एनर्जी काय झाली, मॅक्झिमम एनर्जी झाली, मॅक्झिमम. ते आपण इकडे पण दाखवलं बघ याच्यामध्ये एनर्जी प्रोफाईल डायग्रॅममध्ये. आता हे बघ जो रेड कलरचा डॉट आहे एनर्जी प्रोफाईल डायग्रॅमवरती, जसं सी सी बॉन्ड रोटेट होईल तसं तसं काय होतंय बघ. आता बघ फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बन डायहेड्रल अँगल बघ काय होतोय, चेंज डायहेड्रल अँगल. ब्ल्यू कलरचा एच आणि रेड कलरचा एच यांच्यामधला आपण डायहेड्रल अँगल बघतोय बघ. आता 180 डिग्री करतो, 180 डिग्रीला रेड डॉट कुठे आहे बघ, लोवेस्ट एनर्जी स्टेटवरती राईट साईडला. आता हे बघ दोन एच एकमेकांच्या जवळ आले, दोन एच एकमेकांच्या जवळ आले की एनर्जी काय होत गेली, इन्क्रीज. आता ज्यास एच एक्झॅक्टली एकमेकांच्या समोर येतील इक्लिप्स्ड, त्यास एनर्जी होणार मॅक्झिमम. हे बघ आता एनर्जी मॅक्झिमम झाली, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन 240 डिग्री बॉन्ड अँगल. आता बघ आता एच लांब लांब जायला लागले की एनर्जी परत काय झाली, कमी. एनर्जी परत काय होणार आहे, कमी कमी. आता परत आलं बघ स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन 300 डिग्रीला,
हे बघ स्टॅगर्ड एनर्जी काय झाली लोवेस्ट 300 डिग्रीला. आता परत एच जवळजवळ आले. आता डायहेड्रल अँगल बघ झिरो. डायहेड्रल अँगल झिरो बनला इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. एनर्जी काय झाली बघ एनर्जी प्रोफाईल डायग्राममध्ये रेड डॉट मॅक्झिमम. आता एच फुडे फुडे झाले 60 डिग्रीला परत लोवेस्ट एनर्जी येणार बघ. आता डायहेड्रल अँगल बनेल 60 डिग्री. कमॉन 60. अरे कुठे गेला सॉरी. हे बघ 60 डिग्री करतो बॉन्ड अँगल 60 डिग्री. ब्ल्यू कलरचा एच रेड कलरचा एच फ्रंट आणि बॅक कार्बनचे यांच्यामध्ये बघ डायहेड्रल अँगल 60 डिग्री झाला तर एनर्जी काय बनली लोवेस्ट एनर्जी स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. आणि खाली इकडे लिहिलंय बघ स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन हॅव डायहेड्रल अँगल बिटवीन ॲडजेसंट बॉन्ड्स इक्वल टू 60 डिग्री. इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन हॅव डायहेड्रल अँगल्स बिटवीन ॲडजेसंट बॉन्ड्स इक्वल टू 0 डिग्री. टॉर्शनल स्ट्रेन इन्क्रीजेस ॲज डायहेड्रल अँगल बिटवीन द ॲडजेसंट बॉन्ड अप्रोचेस टू 0. जसजसे दोघं जवळजवळ यायला लागतात तसतसं टॉर्शनल स्ट्रेन काय होतो इन्क्रीज. एनर्जी काय होत चालली आहे बघ इन्क्रीज. आणि इक्लिप्स झाले तर मॅक्झिमम एनर्जी होते 2.9 किलो कॅलरी. तर ह्याला आपण काय म्हणतोय कॉन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन. कॉन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन तर इकडे दाखवलंय बघे एनर्जेटिकली. आपल्याला एमसीक्यूसाठी फक्त लक्षात ठेवायचं की काय बाबा की आपला जर इथेनमध्ये विचारलं एनर्जीचं तर इथेनमध्ये स्टॅबिलिटी ऑर्डर अशा टाईपमध्ये कोणामध्ये इथेनमध्ये स्टॅगर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स्ड म्हणजे अशा टाईपमध्ये आहे ॲक्च्युली. स्टॅगर्ड त्यापेक्षा कमी स्टेबल कोण असतात स्क्यू आणि त्यापेक्षा कमी स्टेबल कोण आहे इक्लिप्स्ड. हे काय स्टॅबिलिटी ऑर्डर. आपल्याला जर विचारलं एनर्जी तर एनर्जीमध्ये आपण एक्झॅक्टली अपोजिट सांगणार. लिहून ठेव स्टॅगर्डची एनर्जी कमी असते आणि जास्त कोणाची असते इक्लिप्स्ड. ज्याची एनर्जी जास्त तो कमी स्टेबल ज्याची एनर्जी कमी तो जास्त स्टेबल. खाता आपल्याला काय माहीत आहे स्टॅबिलिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एनर्जी कंटेंट. जेवढी एनर्जी कमी स्टॅबिलिटी जास्त. बस तेवढं लक्षात ठेवायचं. आता बाबा आपल्याकडे इथे काय इथेनमध्ये सगळे एचच होते बघ एच एच आणि पाठीमागच्या कार्बनला पण काय एच एच आणि एच सी टू एच सिक्स. पण आता आपण हे जे काही एच आहेत ते रिप्लेस करणार आहे दुसऱ्या ॲटम्सनी किंवा ग्रुप्सनी. म्हणून इकडे काय म्हणलंय बघ मी झेड झेड काही ॲटम्स आणि ग्रुप्सनी रिप्लेस केलं आहे. म्हणजे आत्ता सध्या अशा टाईपमध्ये सिच्युएशन म्हणूयात आपण की आपल्याकडे कोण आहे तर आपल्याकडे एक अशा टाईपचा मॉलिक्यूल आहे सी सी ज्याला कोण अटॅच आहे झेड एच एच झेड एच एच अशा टाईपमध्ये की झेड म्हणजे कुठला पण ॲटम असेल अदर दॅन हायड्रोजन. म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे बाबा की हा जो कार्बन आहे त्याला एक झेड ग्रुप अटॅच आहे आणि इकडचा एक कार्बन आहे त्याला पण एक झेड ग्रुप अटॅच आहे. सेम असतील डिफरंट असतील दॅट इज अनदर थिंग. आता हे बघ स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजेसंट बॉन्ड अँगल 60 डिग्री. इथे दाखवलं ना तुला मी की ॲडजेसंट बॉन्ड अँगलमध्ये 60 डिग्री अँगल असेल. ॲडजेसंट बॉन्ड्समध्ये 60 डिग्री अँगल असेल स्टॅगर्ड. ॲडजेसंट बॉन्ड्समध्ये 0 डिग्री अँगल असेल इक्लिप्स्ड. तर इथं नोट डाऊन करतो इथे स्क्रीनवरती दिसतं आत्ता इक्लिप्स कोण आणि स्टॅगर्ड कोण सिम्पल लँग्वेजमध्ये. मग आत्ता मला दिसतं आहे ॲडजेसंट बॉन्ड्समध्ये 60 डिग्री अँगल आहे तर त्याला मी म्हणतो स्टॅगर्ड. आणि ॲडजेसंट बॉन्ड्समध्ये 0 डिग्री अँगल आहे आत्ता 0 डिग्री डायहेड्रल त्याला आपण काय म्हणतो इक्लिप्स्ड. आता ही जी स्टॅगर्ड आणि इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन आहेत परत पुढे दोन दोन टाईपमध्ये क्लासिफाय केलीत डिपेंडिंग ऑन दोज ग्रुप्स. आपण म्हणत की हे दोन जे ग्रुप्स आहेत झेड झेड दीज आर बिगर ग्रुप्स मोठे ग्रुप्स आहेत. आपण म्हणत हा एक CH3 ग्रुप आहे आणि हा एक CH3 ग्रुप आहे म्हणजे ब्युटेनच झाला हा CH3 CH2 CH2 देन CH3 म्हणजे ह्या दोन मिडल कार्बनला दोन HH आणि एक कोण CH3 CH3 तर CH3 त्याला आपण म्हणतो झेड झेड. मग आता बघ इकडे काय म्हणलंय की ज्यावेळेस ॲडजेसंट बॉन्ड्समध्ये 60 डिग्री अँगल असतो ॲडजेसंट बॉन्ड्समध्ये 60 डिग्री अँगल असला की काय म्हणायचं स्टॅगर्ड. काय म्हणायचं स्टॅगर्ड. आता त्याच्यामध्ये हे जे दोन बल्की ग्रुप्स आहेत
ते एकमेकांच्या 60 डिग्री वरती येतात आता. मग त्याला म्हणायचं गॉश स्टॅगर्ड, त्याला सिंपली गॉश म्हणतात किंवा गॉश स्टॅगर्ड. आणि हेच जर एकमेकांच्या 180 डिग्री वरती आले, हे बघ आत्ता पण हे 60 डिग्रीचं आहे बॉन्ड अँगल इथे, पण हा एक ग्रुप बिगर ग्रुप बॅक कार्बनचा आणि हा फ्रंट कार्बनचा बिगर ग्रुप, हे एकमेकांच्या किती डिग्री वरती आले आत्ता 180 डिग्री. आता 60 डिग्री काय, 180 डिग्री काय, 240 डिग्री काय, 300 डिग्री काय, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणलंय, ऑल दोज आर नोन ॲज स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. म्हणजे हा 60 डिग्री बॉन्ड अँगल म्हणजे पण स्टॅगर्डच, हा 180 डिग्री बॉन्ड अँगल म्हणजे स्टॅगर्डच, आणि हा 240 डिग्री बॉन्ड अँगल म्हणजे पण आपल्यासाठी काय, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. किंवा 300 डिग्री बॉन्ड अँगल म्हणजे पण आपल्यासाठी काय, स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. इकडून मेजर केला तर किती येणार आपल्याकडे, 60 डिग्री, 240 नाही, हे काय ते मग असे म्हणलेलं आपण. हे बघ इथे दाखवलं स्टॅगर्डचं आपण, 60 डिग्री, 180 डिग्री आणि 300 डिग्री, 240 डिग्री नाही, ते इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. तर मला तुला सांगायचं आहे काय, की स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन जे आहे 60 डिग्री, 180 डिग्री आणि 300 डिग्रीची अरेंजमेंट, ही स्टॅगर्डच. पण त्याच्यामध्ये बाळा हे दोन बल्की ग्रुप्स एकमेकांच्या जवळ आले की त्याला आपण काय म्हणायचं, गॉश स्टॅगर्ड. हे दोन बल्की ग्रुप एकमेकांच्या मॅक्झिमम डिस्टन्सवरती गेले 180 डिग्रीवरती, तर आपण काय म्हणायचं, अँटी स्टॅगर्ड. मग काय म्हणायचं, अँटी स्टॅगर्ड. स्टॅगर्ड म्हणजे आपण कोणाला म्हणलंय, स्टॅगर्ड आम्ही म्हणलंय ज्यावेळेस बॉन्ड अँगल काय असतील 60 डिग्री, 180 डिग्री आणि 300 डिग्री. इथे दिसतंय बघ, 60 डिग्रीला स्टॅगर्ड, 180 डिग्रीला स्टॅगर्ड आणि 300 डिग्रीला स्टॅगर्ड, ह्या दोघांमधला अँगल 60 डिग्री, 180 डिग्री, 300 डिग्री. आणि बाकीचे जे बॉन्ड अँगल्स आहेत, 0 डिग्री, 120 डिग्री, 240 डिग्री, 360 डिग्री, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. ज्यावेळेस आपल्याकडे बॉन्ड अँगल्स काय असतील, 0 डिग्री, 120 डिग्री, 240 डिग्री किंवा 360 डिग्री काही म्हणू शकतो, म्हणजे 0 डिग्री, त्यास काय असतं, इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. त्यास होतं इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. मग आता हे जे काही स्टॅगर्ड आणि इक्लिप्स आहे, ते परत पुढे जाऊन दोन टाईपमध्ये काय केलं आहे, क्लासिफाय केलं आहे. कसं बघ, की दोन बल्की ग्रुप एकमेकांपासून 60 डिग्रीवरती असतील, स्टॅगर्ड 60 डिग्रीवरती, तर त्याला म्हणायचं गॉश. त्याला काय म्हणायचं, गॉश. आता हेच दोन बल्की एकमेकांपासून मॅक्झिमम डिस्टन्सवरती गेले, म्हणजे 180 डिग्रीवरती, फ्रंट आणि बॅक कार्बनचे 180 डिग्रीवरती, तर त्याला काय म्हणायचं, अँटी. गॉश, अँटी, बोथ आर स्टॅगर्ड कॉन्फॉर्मेशन. आता इक्लिप्समध्ये बघ, हा बिगर ग्रुप झेड, पाठीमागच्या कार्बनचा बिगर ग्रुप झेड आणि फ्रंट कार्बनचा एक स्मॉलर ग्रुप एच एकमेकांच्या समोर आले, त्याला काय म्हणायचं आपण, पार्शियली इक्लिप्स्ड. आणि फ्रंट कार्बनचा झेड, फ्रंट कार्बनचा झेड आणि बॅक कार्बनचा झेड हे जर एकमेकांच्या समोर आले बल्की ग्रुप्स, तर त्याला काय म्हणायचं, फुल्ली इक्लिप्स्ड. म्हणजे एक बल्की ग्रुप दुसऱ्या बल्की ग्रुपच्या समोर आला, फुल्ली इक्लिप्स्ड. एक बल्की ग्रुप आणि दुसरा ॲटमचा स्मॉलर ग्रुप, ते एकमेकांच्या समोर आले, पार्शियली इक्लिप्स्ड. ह्यांना काय म्हणायचं, पार्शियली इक्लिप्स्ड. मग जनरल स्टॅबिलिटी काय असते बघ, जेवढे बल्की ग्रुप एकमेकांच्या जवळ येणार, जेवढे बल्की ग्रुप एकमेकांच्या जवळ येणार, तेवढं यांच्यामध्ये काय होणार, खतरनाक स्टेरिक रिपल्शन. जेवढं स्टेरिक रिपल्शन होणार, तेवढं ते काय बनणार, अनस्टेबल. तर स्टॅबिलिटीमध्ये काही अशा टाईपची ऑर्डर असते बघ, हे अँटी सगळ्यात स्टेबल असेल जनरल, याच्यामध्ये एक्सेप्शन्स पण भरपूर असतात, पण जनरली हा एक बल्की ग्रुप, हा एक बल्की ग्रुप एकमेकांपासून 180 डिग्रीवरती, म्हणजे यांच्यामध्ये कमी स्टेरिक रिपल्शन आहे, ते सगळ्यात स्टेबल असतं. कुठलं कॉन्फॉर्मेशन, अँटी, ते सगळ्यात असेल स्टेबल कॉन्फॉर्मेशन. मग त्याच्यानंतर स्टेबल कोण असेल अँटीनंतर, अँटीनंतर स्टेबल कॉन्फॉर्मेशन्स असतील बाळा गॉश, की ज्याच्यामध्ये झेड आणि जवळ कोण असेल एच, पण यांच्यामध्ये अँगल किती असेल 60 डिग्री, यांच्यामध्ये अँगल किती असेल 60 डिग्री,
तर आता स्टेबल असेल गॉश, आणि आता कमी स्टेबल कोण? पार्शली इक्लिप्स्ड, पार्शली इक्लिप्स्ड का? तर इथे रिपल्शन जास्त असेल, हे बघ झेड आणि लगेच एच, तर ह्या दोन ग्रुपमध्ये खतरनाक रिपल्शन होणार आहे. इकडे झेड एच दोघांमध्ये काही अँगल आहे, कमी रिपल्शन. इथे झेड ह्या साईडला पण एच, ह्या साईडला पण एच, अजून कमी रिपल्शन अँटीमध्ये. तर झेड झेड जवळ आहेत, थोडे जास्त रिपल्शन. झेड झेड एकदम लांब आहेत अँटीमध्ये, कमी रिपल्शन, जास्त स्टेबल. इकडे तर झेड आणि एच जवळजवळच, रिपल्शन कमी स्टेबल. आणि इकडे झेड आणि झेड आता तर खतरनाक जास्त रिपल्शन, का तर दोन बल्की ग्रुप एकमेकांच्या एकदम जवळ. तर आता ह्याला काय म्हणणार आहे आपण? दिस इज कॉल्ड ॲज फुल्ली इक्लिप्स्ड, फुल्ली इक्लिप्स्ड. तर काही काहींना ते लक्षात येत नाही, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन कशामध्ये असतं बाळा? स्टॅगर्ड कोण, गॉश कोण, अँटी कोण, फुल्ली इक्लिप्स कोण, पार्शल इक्लिप्स कोण? तर बाळा अँटी अँड गॉश बोथ आर स्टॅगर्ड, अँटी अँड गॉश बोथ आर स्टॅगर्ड. आणि पार्शली आणि फुल्लीमध्ये आपण शब्दच वापरतो इक्लिप्स्ड, पार्शली इक्लिप्स्ड, फुल्ली इक्लिप्स्ड. बल्की ग्रुप एकमेकांच्या समोर आले फुल्ली इक्लिप्स्ड, एक बल्की एक स्मॉलर एकमेकांच्या समोर आले पार्शली इक्लिप्स्ड. सिम्पल, इक्लिप्समध्ये सिम्पल आहे, पार्शली और फुल्ली. बल्की ग्रुप समोरासमोर फुल्ली इक्लिप्स्ड, एक बल्की एक स्मॉल, पार्शली इक्लिप्स्ड. मग जेवढे बल्की ग्रुप एकमेकांच्या समोर येणार जवळ, तेवढं स्टेरिक रिपल्शन जास्त, तेवढी एनर्जी जास्त, तेवढा तो कमी स्टेबल. आणि आता स्टॅगर्डमध्ये काय की दोन बल्की ग्रुप 60 वरती आले का 180 डिग्रीवरती? दोन बल्की ग्रुप 180 डिग्रीवरती आले तर अँटी स्टॅगर्ड, दोन बल्की ग्रुप 60 डिग्रीवरती आले तर गॉश स्टॅगर्ड. तर काय म्हणायचं? गॉश स्टॅगर्ड, एवढं लक्षात ठेव. ओके, आता बघूयात प्रोपेनचे कॉन्फॉर्मेशन्स. आता प्रोपेन जर बघितलं आपण तर प्रोपेनचं स्ट्रक्चर आपल्याकडे काही अशा टाईपमध्ये, बघ प्रोपेन आपल्याकडे CH3 CH2 आणि मग परत CH3, म्हणजे आपल्याकडे फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. तथा आपण ज्यास न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करतो, बघ न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण CC बॉन्ड बघतो, CC बॉन्ड. त्यामुळे आता काय करणार आहे आपण की हा जो आहे C आणि हा C यांच्या बॉन्डकडे बघणार आहे. म्हणजे ह्या सीला दोन एच अटॅच आहेत आणि अजून एक कोण अटॅच आहे? CH3 ग्रुप. हे बघ, हा सेकंड कार्बन, ह्याला कोण अटॅच आहे? CH3 आणि मग दोन एच, म्हणजे हा आपल्याकडे फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. वाटलंच इकडे पण मी नंबरिंग करून घेतो. हा आपल्याकडे फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. तर आपण सेकंड आणि थर्डकडे बघणार आहे, ज्यास आपण अरेंजमेंट करणार आहे हे अशा टाईपची. त्यास आम्ही कुणाकडे बघणार आहे? सेकंड आणि थर्ड कार्बन. म्हणजे एक आमच्याकडे ग्रुप असेल CH3, एक ग्रुप आपल्याकडे काय? CH3. बाकीचे कोण आहेत? H आणि पाठीमागच्या कार्बनला सगळेच कोण आहेत? H अटॅच आणि एच अटॅच. हे सध्या इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन आहे, इक्लिप्स्ड, की ज्यास हा फर्स्ट कार्बन आहे, हा सी आणि हा एक सी. इथे वाटलंच दाखवतो मी तो यासाठी तिथे सी ड्रॉ करून. इथे एक कार्बन आहे सी आणि फ्रंटला एक कार्बन इकडे सी. तर आपल्याकडे फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि आपण बघणार आहे इकडे आता आपण इकडून बघणार आहे C2 C3. मग C2 C3 कडे जर आपण बघत असेल ॲज अ न्यूमन फॉर्म्युला, हा रिअर कार्बन, हा फ्रंट कार्बन, तर आता यांच्यामध्ये कशा टाईपची अरेंजमेंट होणार आहे? आता बघ, आत्ता जर बघितलं आपण तर हा फ्रंट कार्बन, फ्रंट कार्बनला वरती कोण आहे? CH3. इकडे एक एच, इकडे एक एच. बॅक कार्बन सर्कल, त्याला कोण अटॅच आहे? एच.
एच आणि एच तर अशा टाईपची अरेंजमेंट मिळणार आहे इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. आत्ता हे जे आपण ड्रॉ केलं आहे इट रिप्रेझेंट्स इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. ॲटम्स ऑफ फ्रंट कार्बन आर एक्झॅक्टली बिहाइंड ऑर इन फ्रंट ऑफ ॲटम्स ऑफ रिअर कार्बन. रिअर कार्बनचे जे ॲटम्स आहेत आणि याचे ॲटम्स ते एक्झॅक्टली एकमेकांच्या समोरासमोर ते इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन आहे. आता ह्या इक्लिप्स कॉन्फॉर्मेशनमध्ये काय होतं बघ, सी एच थ्री आणि एच एकमेकांच्या जवळ आला, सी एच थ्री आणि एच. आता हे जसजसे लांब जाणार तसतशी एनर्जी कमी होत जाणार. हा सी एच थ्री आणि एच एकमेकांपासून लांब गेले की एनर्जी काय होत जाणार, कमी कमी, आणि स्टॅगर्ड ला लोएस्ट एनर्जी. इकडे बघ, स्टॅगर्ड ला एनर्जी काय झाली, एकदम लोअर एनर्जी, 60 डिग्री स्टॅगर्ड ला. तेच होणार आहे 180 डिग्रीला, तेच होणार आहे 300 डिग्रीला, सेम. त्यामुळे याच्यामध्ये जास्त टेन्शन काही घ्यायचं गरज नाही. याच्यामध्ये एकच फंड आहे एनर्जीमध्ये, याच्या एनर्जीमध्ये एकदम सिंपल फंड आहे की स्टॅगर्ड इज लोअर इन एनर्जी दॅन इक्लिप्स. तू लिहून टाक. आणि स्टॅबिलिटीमध्ये काय म्हणणार आहे आपण, स्टॅबिलिटीमध्ये दिस स्टॅगर्ड विच इज लोअर इन एनर्जी, स्टॅगर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स्ड. तर झालं हे फायनल. आपल्याला दिसतं की इक्लिप्स कॉन्फॉर्मेशनमध्ये दरवेळेस काय होतं, सी एच थ्रीच्या शेजारी एच येतोय, सी एच थ्रीच्या शेजारी एच होतं, सी एच थ्रीच्या शेजारी एच होतं. म्हणजे काय की अशा टाईपचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण कम्प्लीट रोटेट करून बघायचं 360 डिग्रीपर्यंत की कुणासमोर कोण येतं आहे, कुणाच्या जवळ कोण येतं आहे. सी सी बॉन्ड आहे तो आपण 360 डिग्रीने रोटेट करायचा, फ्रॉम 0 डिग्री टू 360 डिग्री, आणि बघायचं की एकमेकांच्या जवळ कोण येतं आहे आणि एकमेकांपासून 60 डिग्रीवरती कोण येतं आहे. तर एकमेकांपासून 60 डिग्रीवरती दरवेळेस कोण येतात, सी एच थ्री एच, सी एच थ्री एच. त्यामुळे सगळी जी स्ट्रक्चर्स आहेत स्टॅगर्ड 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 इक्वल इन एनर्जी, लोअर एनर्जी. आणि सगळ्या इक्लिप्स कॉन्फॉर्मेशनमध्ये काय, सी एच थ्रीच्या शेजारी एच, सी एच थ्रीच्या शेजारी एच म्हणजे फ्रंटला, सी एच थ्रीच्या फ्रंटला एच, सी एच थ्रीच्या फ्रंटला एच. तर याच्यामध्ये कुठे काय म्हणत आपण, अँटी गॉश असं काही नाही आहे. त्यासाठी आपल्याला दोन ग्रुप्स पाहिजेत, शेजार शेजारच्या कार्बनवरती दोन ग्रुप्स. मग याच्यामध्ये एकदम सिंपल फंडा होता. याच्यामध्ये आपण स्टॅबिलिटीचा ट्रेंड काय सांगितला, लिहितो वाटलंच मी इकडे. स्टॅबिलिटी याच्यामध्ये स्टॅबिलिटी आपण सांगितली स्टॅगर्डची, का त्याच्यामध्ये कमी रिपल्शन आहे. स्टॅगर्ड इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. कोणामध्ये, प्रोपेनमध्ये. प्रोपेन आहे का माझ्याकडे, चेक करू दे. इकडे कॉन्फॉर्मेशन्स ऑफ प्रोपेन नाही, आपल्याकडे डायरेक्ट ब्युटेन आहे. ठीक आहे, तर ब्युटेनच्या वेळेस बघूयात. आता ब्युटेनचं बघूयात, हे बघ कॉन्फॉर्मेशन्स ऑफ एन ब्युटेन. आता ब्युटेनमध्ये स्ट्रक्चर काही अशा टाईपमध्ये, आपण ब्युटेनचं आधी काय करूयात, स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करूयात. तर ब्युटेनमध्ये काही अशा टाईपमध्ये सिच्युएशन आहे, सी एच थ्री फर्स्ट कार्बन, सी एच टू सेकंड कार्बन, मग परत एक बॉन्ड. सी एच टू आणि मग काय, सी एच थ्री फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन. आणि आता आपण बघणार कुठे, सेकंड आणि थर्ड कार्बनकडे बघणार आहे. सेकंड आणि थर्ड कार्बनकडे का बघणार आहे, तर सेकंड कार्बनला दोन एच अटॅच आहेत, एक सी एच थ्री. सेकंड कार्बनला दोन एच अटॅच आहेत, एक सी एच थ्री. थर्ड कार्बनला दोन एच अटॅच आहेत, एक सी एच थ्री. म्हणजे अशा टाईपची सिच्युएशन इथे जे बघितलं आहे ते आपण, ह्या टाईपची सिच्युएशन. एक ग्रुप सी एच थ्री आणि इथे पण एक ग्रुप कुठला, सी एच थ्री, एन ब्युटेन. आता एन ब्युटेनमध्ये आपल्याला गॉश मिळेल, अँटी मिळेल, पार्शियल इक्लिप्स, फुल इक्लिप्स, लक्ष दे. तर आता हे बघ, एक सी एच थ्री, मग सी आणि एच टू. तर इकडे ड्रॉ करू तुम्ही ते. आता सी एच थ्री, दुसरा कार्बन सी एच टू, पाठीमागचा कार्बन सेम सिच्युएशन, सी एच थ्री आणि सी एच टू. आणि याच्यामध्ये नंबरिंग जर केलं तर हे बघ, हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन अँड दिस वन इज अ फोर्थ कार्बन. आणि आपण बघणार आहे इकडून,
व्हीवर आहे तो इकडून बघणार आहे, तर व्हीवर जे आहे इकडून बघणार आहे बघ, हा फ्रंट कार्बन आणि हा बॅक कार्बन, फ्रंट कार्बनचा सी एच थ्री आणि बॅक कार्बनचा सी एच थ्री एक्झॅक्टली एकमेकांच्या समोरासमोर इक्लिप्स, फुल्ली इक्लिप्स्ड. तर हे बघ इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन, आणि हे पण इक्लिप्स कसलं आहे बाळा, दिस वन इज फुल्ली इक्लिप्स्ड, दिस वन इज अ फुल्ली इक्लिप्स कॉन्फॉर्मेशन. आणि तोच आता हा बॉन्ड रोटेट होत राहिला की ॲटमच्या पोझिशन काय होत राहणार आहे, चेंज. मग एखादे इकडे मी अजून एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करून ठेवतो, सी एच थ्री एच एच, इकडे मी ठेवतो एच एच सी एच थ्री. आता हे काही लगेच अँटी कॉन्फॉर्मेशन नाही, बघ इथून ज्यास आपण बघू त्यास एक सी एच थ्री आणि दुसरा सी एच थ्री यांच्यामध्ये 60 degree बॉन्ड अँगल असेल. हे आत्ता हे जे स्ट्रक्चर आहे ते फर्स्ट स्ट्रक्चर आहे आणि हे स्ट्रक्चर सेकंड स्ट्रक्चर आहे. तुला इकडे दाखवतो मी, म्हणजे याच्यामध्ये तुला कळेल कॉन्फॉर्मेशन्स ऑफ ब्युटेन. तर ब्युटेनमध्ये बघ काय सिच्युएशन आहे, ब्युटेनमध्ये जसजसा बॉन्ड रोटेट होणार आहे, हे बघ इकडे मधले कार्बन आहेत ते सी एच टू आहेत, सिल्वर कलरचे एच आहेत, मधले जे कार्बन आहेत दोन ते कोण आहेत, सी एच टू सी एच टू, आणि टर्मिनल जे कार्बन आहेत ते सी एच थ्री कार्बन आहेत. तर सी सी बॉन्ड रोटेट होणार आहे स्पेसमध्ये, हे बघ डायहेड्रल अँगल. हे बघ आत्ता जे तुला स्क्रीनवरती दिसतं आहे डायहेड्रल अँगल इज 180 degree. एक सी एच थ्री ग्रुप दुसऱ्या कार्बनचा दुसरा सी एच थ्री ग्रुप एकमेकांपासून मॅक्झिमम डिस्टन्सवरती, तर रिपल्शन काय असेल, मिनिमम रिपल्शन. दिस इज अँटी कॉन्फॉर्मेशन, अँटी स्टॅगर्ड. हे बघ बॉन्ड अँगल आत्ता किती आहेत, 60. फ्रंट कार्बनचे बॉन्ड बॅक कार्बनचे बॉन्ड यांच्यामध्ये बॉन्ड अँगल बघ ॲडजेसंट 60 degree, म्हणजे स्टॅगर्ड आहे. पण ह्या स्टॅगर्डमध्ये एक बल्की दुसऱ्या बल्कीपासून किती वरती आहे, 180 degree वरती आहे. तर ऑब्विसली बाबा ही जी सिच्युएशन आहे ती काय, अँटी कॉन्फॉर्मेशन, म्हणजे हे सगळ्यात स्टेबल आहे, अँटी कॉन्फॉर्मेशन, अँटी कॉन्फॉर्मेशन. हे जे दिसतंय ते कुठे गेलं, दिस वन अँटी कॉन्फॉर्मेशन. हे बघ एक सी एच थ्री आणि दुसरा सी एच थ्री 180 degree वरती, अँड दिस वन इज अ अँटी कॉन्फॉर्मेशन. हे सगळ्यात स्टेबल असणार आहे, एनर्जीनी कमी का तर रिपल्शन कमी बल्की ग्रुपमध्ये. आता हे बघ, सॉरी, हा सी एच थ्री, आता सी सी बॉन्ड रोटेट झाला, हा सी एच थ्री आणि एच एकमेकांच्या जवळ आले, एकमेकांच्या समोरच, म्हणजे 240 degree. तर हे मिळालं आपल्याला पार्शली इक्लिप्स्ड. पार्शली का, तर सी एच थ्री आणि एच इक्लिप्स, एकमेकांच्या समोर कोण येतंय बघ, सी एच थ्री आणि एच, ते पार्शली इक्लिप्स्ड. सी एच थ्री आणि एच, सी एच थ्री आणि एच एकमेकांच्या एक्झॅक्ट समोर आले, दिस वन इज अ पार्शली इक्लिप्स्ड. आणि सी एच थ्री सी एच थ्री जर एकमेकांच्या समोर आला, सी एच थ्री सी एच थ्रीच, हे बघ अजून बॉन्ड अँगल कमी कमी होत, अल्टिमेटली बॉन्ड अँगल झाला 0 degree. आता हे बघ 360 degree, म्हणजे 0 degree बॉन्ड अँगल, हे बॉन्ड अँगल नाही डायहेड्रल अँगल, हा झाला 0 degree. आता दोन सी एच थ्री एक्झॅक्टली एकमेकांच्या समोरासमोर, तर रिपल्शन वाढणार, दिस वन इज अ फुल्ली इक्लिप्स्ड. हे फुल्ली इक्लिप्स्ड आहे, हे बघ ही सिच्युएशन आहे, सी एच थ्री आणि मागचा सी एच थ्री, म्हणजे ही सिच्युएशन. इकडून बघतोय तर हा सी एच थ्री बल्की, हा सी एच थ्री बल्की, यांच्यामध्ये काय सुरू होणार, स्टेरिक रिपल्शन, एनर्जी वाढणार, फुल्ली इक्लिप्स्ड. ते फुल्ली इक्लिप्स्ड आहे, हे पार्शली इक्लिप्स्ड आहे, हे नीट कळलं पाहिजे. आणि आता बघ गॉश, हा सी एच थ्री आणि हा सी एच थ्री 60 degree वरती आले, किंवा इथे दाखवतो असं तुला, आता सी एच थ्री आणि 60 degree वरती सी एच थ्री आहे दुसरा, यांच्यामधलं रिपल्शन 60 degree आला डायहेड्रल अँगल स्टॅगर्ड, पण बल्की बल्की ग्रुप 60 degree वरती, बल्की बल्की जवळ आहेत 60 degree वरती, तर रिपल्शन आहे. तोच हा सी एच थ्री अजून लांब गेला 180 degree. तर आता बघ ना, सी एच थ्रीच्या 60 degree कोण आहे, एच. सी एच थ्रीच्या 60 degree कोण आहे, एच, म्हणजे रिपल्शन काय झालं, कमी झालं. तर हे अँटी आहे, हे अँटी, हे सगळ्यात स्टेबल आहे. आणि आता इथे बघ,
इथे तुला दिसेल. आता हे सगळ्यात स्टेबल आहे, त्यामुळे एनर्जी प्रोफाईल डायग्रामवरती ही एनर्जी रेड डॉट बघ, रेड डॉट एनर्जी प्रोफाईल डायग्रामवरती. आणि एनर्जी काय लिहिलंय, 0 किलो कॅलरी. स्ट्रेन आत्ता काहीच नाहीये, सगळे बॉन्ड्स एकमेकांपासून इतके लांब आहेत आणि बल्की ग्रुप्स एकमेकांपासून काय आहेत, 180 डिग्रीवरती. कुठलं? अँटी कॉन्फॉर्मेशन. अँटी कॉन्फॉर्मेशन आणि थेरीमध्ये लिहिलंय बघ, द अँटी कॉन्फॉर्मेशन ऑफ ब्युटेन मिनिमायझेस स्टेरिक स्ट्रेन बिटवीन टू ग्रुप्स. तर अँटीमध्ये आत्ता 0 स्ट्रेन आहे. आता बघ, मी जवळ आणायला सुरुवात करतो. आता पार्शली इक्लिप्स्ड बाबा, CH3 आणि H एनर्जी प्रोफाईल डायग्रामकडे लक्ष दे. आत्ता 0 होता स्ट्रेन, आता पार्शली इक्लिप्सकडे निघालो की स्ट्रेन काय झाला, वाढला. स्ट्रेन किती बनला बघ, CH3 आणि H एक्झॅक्टली पुढे आले एकमेकांच्या, स्ट्रेन किती झाला, 3.7 किलो कॅलरी एनर्जी वाढली. आता स्ट्रेन कमी कमी व्हायला लागेल बघ, का तर ग्रुप्स लांब जायला लागले. आता हे बाळा गॉश आलं, गॉश 2 CH3 60 वरती आले, तर अजून पण रिपल्शन आहे. तर एनर्जी काय आहे बघ, एकदम मिनिमम नाही ही एनर्जी, 0.6, आणि ही एनर्जी बघ स्टॅगर्डची 0. हे अँटी आहे, अँटी स्टॅगर्ड, आणि हे काय, गॉश स्टॅगर्ड. तर अँटी स्टॅगर्डमध्ये 0 एनर्जी, गॉश स्टॅगर्डमध्ये बघ बल्की ग्रुप 60 डिग्रीवरती आले तर 0.6 किलो कॅलरी, अजून पण रिपल्शन आहे. आणि आता हे दोघं एकमेकांच्या जास्त जवळ आले, फुल्ली इक्लिप्स्ड. आता एनर्जी सगळ्यात मॅक्झिमम 5. मी तुला एनर्जीचे पॉईंट काय काय मिळाले ते नोट डाऊन कर मी सांगताना. हे बघ एनर्जीचे पॉईंट काय, 0 0, अँटी स्टॅगर्ड 0.6, गॉश स्टॅगर्ड 0.6, गॉश स्टॅगर्ड. आलं लक्षात? हे पार्शली इक्लिप्स 3.7, पार्शली इक्लिप्स्ड 3.7, फुल्ली इक्लिप्स्ड 5. एनर्जी काय झाली, 5, फुल्ली इक्लिप्स्ड. तर तेच बाळा इथे दाखवलंय सगळीकडे. हे बघ, फक्त ह्या जूलमधल्या व्हॅल्यूज आहेत. किती व्हॅल्यूज असतात, 4 व्हॅल्यूज असतात. एनर्जीमध्ये आम्हाला काय मिळाला, ट्रेंड. हे बघ, खाली मी लिहितो की एनर्जीमध्ये काय ट्रेंड निघाला आमच्याकडे. एनर्जी सगळ्यात कमी कुणाची होती, एनर्जी अँटी स्टॅगर्ड, अँटी स्टॅगर्ड. अँटी स्टॅगर्डमध्ये सगळ्यात कमी एनर्जी होती, किती, 0 किलो कॅलरी. त्यापेक्षा जास्त एनर्जी कशामध्ये होती, गॉश स्टॅगर्ड. गॉस स्टॅगर्डमध्ये किती एनर्जी होती बाळा, 0.6 किलो कॅलरी. त्यापेक्षा जास्त एनर्जी कुणाची होती, पार्शली इक्लिप्स्ड, पार्शली इक्लिप्स्ड. पार्शली इक्लिप्समध्ये एनर्जी किती होती, 3.7 किलो कॅलरी, पार्शली इक्लिप्स्ड. आणि अजून जास्त एनर्जी कशामध्ये मिळाली आपल्याला, फुल्ली इक्लिप्स्ड, फुल्ली इक्लिप्स्ड. फुल्ली इक्लिप्समध्ये एनर्जी किती होती बाळा, 5 किलो कॅलरी. स्ट्रेन एनर्जी 5 किलो कॅलरी. मग एनर्जीमध्ये जर अशा टाईपमध्ये ट्रेंड असेल, अँटी, अँटीमध्ये 2 CH3 एकमेकांपासून काय होते, 180 डिग्रीवरती, फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बनचे 180 डिग्रीवरती अँटी. हेच 2 CH3 60 डिग्रीवरती आले, CH3 CH3, तर गॉश. एक CH3 दुसऱ्या एचच्या जवळ ओव्हरलॅपच झाला, म्हणजे एकमेकांच्या समोरासमोर आले, इक्लिप्स्ड, पार्शली इक्लिप्स्ड. आणि CH3 CH3 समोरासमोर आले, फुल्ली इक्लिप्स्ड. तर जसजशी एनर्जी इन्क्रीज होत जाणार, स्टॅबिलिटी डिक्रीज होत जाणार. त्यामुळे सगळ्यात स्टेबल कोण, अँटी. सगळ्यात स्टेबल आणि सगळ्यात कमी स्टेबल कोण, फुल्ली इक्लिप्स. आणि इकडे किलो जूलमध्ये व्हॅल्यूज आहेत बघ. हे बघ, ही सगळ्यात कमी एनर्जी,
हे कुठलंय बघ, अँटी बॉन्ड अँगल किती 180 डिग्री, याच्यावरती बेस्ट एम सी क्यू येतात, म्हणून नीट शिकायचं की हा सी एच थ्री बॅक कार्बनचा आणि फ्रंट कार्बनचा सी एच थ्री हे एकमेकांपासून 180 डिग्रीवरती आले, अँटी आले, तो लोवेस्ट एनर्जी झिरो, लोवेस्ट एनर्जी झिरो. हेच जर दोन सी एच थ्री एकमेकांच्या 60 डिग्रीवरती आले, इथं आलेत बघ 60 डिग्री, दोन सी एच थ्री ग्रुप एकमेकांच्या 60 डिग्रीवरती आले, थोडं रिपल्शन होणार आहे, कितीनी 3.8. हे सगळ्यात कमी एनर्जी, ही जी एनर्जी आहे सगळ्यात कमी, त्यापेक्षा जास्त एनर्जी इथे, त्यापेक्षा जास्त एनर्जी इथे पार्शली इक्लिप्स्डमध्ये, आणि सगळ्यात जास्त एनर्जी कुठे, इथे फुल्ली इक्लिप्स्ड. वरती दिसतं तुला दोन सी एच थ्री एकमेकांच्या थुबाडासमोर फुल्ली इक्लिप्स्ड, सी एच थ्री आणि एच एकमेकांच्या थुबाडासमोर पार्शली इक्लिप्स्ड. तर फुल्ली इक्लिप्समध्ये एनर्जी सगळ्यात जास्त, पार्शली इक्लिप्समध्ये एनर्जी कमी, गॉशमध्ये अजून कमी, आणि अँटीमध्ये सगळ्यात कमी. तर एनर्जी कमी कमी होत चालली आहे बघ. तर हे लक्षात ठेवायचं, हे तर एम सी क्यूमध्ये. आता याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स असतात, ती इथं लिहिलीत बघ. हायड्रोजन बॉन्डिंगमुळे एक्सेप्शन येतं, किंवा काहींमध्ये डायपोल मुवमेंट्समुळे वगैरे एक्सेप्शन्स येतात. इकडे काय म्हणलंय बघ, केस ऑफ इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आता इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे सगळं आपलं कधी झालंय, ते नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंगमध्ये किंवा स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये, जिथं आपण बघितलं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यामध्येच आपण डिस्कस केलं हायड्रोजन बॉन्डिंग, बोथ इंटरमॉलिक्युलर, इंट्रामॉलिक्युलर, विद इन अ मॉलिक्युल. इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय, विद इन अ मॉलिक्युल हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग कधी होतं, वेन हायड्रोजन इज डायरेक्टली अटॅच टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स लाईक फ्लोरिन, ऑक्सिजन, नायट्रोजन अँड अनादर एलिमेंट, हे अनादर किंवा ज्याच्याबरोबर हायड्रोजन बॉन्ड होणार आहे, दॅट मस्ट बी अ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम हॅव्हिंग ॲटलिस्ट वन लोन पेअर, फ्लोरिन, ऑक्सिजन, नायट्रोजन. तर त्यांच्यामधलं जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, त्याला आपण म्हणलंय हायड्रोजन बॉन्डिंग. तर इथे काय म्हणलंय बघ, इन केस ऑफ जी म्हणजे ग्रुप, हायड्रोजन बॉन्डिंगवाला ग्रुप, जी सी एच टू, सी एच टू आणि ओ एच म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंगवाला ग्रुप, वेअर जी इज, हा जी म्हणजे काय असू शकतो, ओ एच, एन एच टू, फ्लोरिन, एन आर टू, एन आणि त्याला दोन अल्किल ग्रुप्स कुठले पण, एन ओ टू, सी डबल ओ एच, सी एच ओ, ह्या जीच्या जागेवरती जर हे सगळे असतील कुणी पण यांच्यामधला, द गॉश फॉर्म इज मोर स्टेबल दॅन अँटी फॉर्म ड्यू टू इंटरन्युक्लिअर हायड्रोजन बॉन्डिंग, ड्यू टू इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरन्युक्लिअर नाही, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तर हे फार महत्वाचं आहे बाळा एम सी क्यूसाठी, कारण आत्ता जे आपण फंडे शिकले ते जनरिक फंडे होते, ह्या एक्सेप्शनल केस आहेत. आता हे बघ, पहिली जी केस आहे ती काय बघ, टू फ्लोरो इथॅनॉल, टू फ्लोरो इथॅनॉल म्हणजे अशा टाईपची केस आहे, टू फ्लोरो इथॅनॉल म्हणजे ह्याला एक ओ एच ग्रुप अटॅच, एक एच, एक एच ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे फर्स्ट कार्बन, आणि दुसऱ्याला कोण अटॅच आहे, एच, फ्लोरिन एच हा सेकंड कार्बन, हा कोण आहे, टू फ्लोरो इथॅनॉल. म्हणजे ह्या बघ, ह्या कार्बनला एच 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 एच, एक ओ एच आणि एक एफ, तर हे ओ एच आणि एफ एकमेकांपासून 180 डिग्रीवरती आले, तर अँटी. हे बघ, एका कार्बनचा ओ एच, दुसऱ्या कार्बनचा एफ, 180 डिग्रीवरती आले तर अँटी. मग आपण काय म्हणायला पाहिजे होतं, हा एक आणि हा एक एकमेकांपासून खूप लांब आले, अँटी, हे स्टेबल पाहिजे. पण असं नसतं, एक्सेप्शनल केस आहे. होतं काय की जैसे गॉशमध्ये येतात की बाळा, एका कार्बनचा हा फ्लोरिन आणि पाठीमागच्या कार्बनचा हा ओ एच, यांच्यामुळे काय होतं की हा जो हायड्रोजन आहे इट इज डायरेक्टली अटॅच टू ऑक्सिजन, त्यामुळे आपल्याला माहीत आहेच की हा जो हायड्रोजन आहे त्याच्यावरती काय आहे, खतरनाक पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती काय आहे, पार्शल निगेटिव्ह चार्ज. आणि सी एफ बॉन्डमधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्लोरिन स्वतःकडे खेचणार, आणि फ्लोरिनकडे काय असतं आपल्याला माहितीच आहे, फ्लोरिनकडे काय असतात, लोन पेयर्स, फ्लोरिनकडे असतात लोन प्लेयर्स, आणि फ्लोरिन एक काय, इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. तर आता हे पार्शली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह फ्लोरिन यांच्यामध्ये इथे काय क्रिएट होतो, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड.
आणि कधी पण हायड्रोजन बॉन्ड फॉर्म झाला इंट्रामॉलिक्युलर किंवा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड ते फॉर्म झालं म्हणजे काय क्रिएट झालं अट्रॅक्शन आणि अट्रॅक्शन क्रिएट झालं की एनर्जी काय होते रिलीज एनर्जी रिलीज झाली म्हणजे मॉलिक्युलची स्वतःची एनर्जी काय झाली कमी मग हे जे गॉश कॉन्फॉर्मेशन आहे ते जास्त स्टेबल असतं कोणापेक्षा अँटीपेक्षा एक्सपेक्टेड ट्रेंड काय होता एक्सपेक्टेड आपल्याला काय वाटत होतं की अशा फॉर्ममध्ये पाहिजे होतं की अँटी अँटी मस्ट बी मोर स्टेबल दॅन गॉश गॉश मस्ट बी मोर स्टेबल दॅन पार्शली इक्लिप्स्ड अँड पार्शली इक्लिप्स मस्ट बी मोर स्टेबल दॅन फुल्ली इक्लिप्स्ड सिंपल आहे ना ऑबियस आहे आत्ताच आपण ब्युटेनमध्ये बघितलं की पार्शली इक्लिप्स्ड म्हणजे काय बाबा की फ्लोरिन आणि एच समोरासमोर येणार किंवा ओ एच आणि एच समोरासमोर येणार हा ओ एच आणि एच समोरासमोर येणार किंवा फ्लोरिन आणि एच समोरासमोर येणार पार्शली इक्लिप्स्ड फ्लोरिनच्या शेजारी ओ एच आला पुढंच समोरासमोरच फ्लोरिन आणि मग ओ एच फ्रंट कार्बनचा तर रिपल्शन वाढणार फुल्ली इक्लिप्स्ड पार्शली इक्लिप्स्ड गॉश गॉश म्हणजे फ्लोरिन आणि ओ एच मध्ये 60 degree डायहेड्रल अँगल आणि एफ आणि ओ एच जर 180 degree वरती चालले तर अँटी मग आपण म्हणतो की जेवढे बल्की ग्रुप्स एकमेकांपासून लांब तेवढं ते मॉलिक्युल काय बनतं स्टेबल तेवढं ते कॉन्फॉर्मेशन बनतं स्टेबल पण इथे एक्सेप्शन आहे की हे दोन ग्रुप गॉशमध्ये आले की फॉर्म होतो इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड त्याच्यामुळे एनर्जी रिलीज होते आणि मॉलिक्युल काय बनतो स्टेबल तर इथे आहे गॉश फॉर्म इज मोर स्टेबल ते आपण लिहिलं इकडे एक्सपेक्टेड की अशा टाईपमध्ये मग होत नाही हे एक्सपेक्टेड होतं पण असं नाही होत बाळा मग आपण काय करायचं हे एक्सपेक्टेड होतं आपल्याला की असं व्हायला पाहिजे होतं पण नाही झालं ठीक गॉश मोर स्टेबल आलं मग याच्यामध्ये पण असतंय तेच बघ टू अमिनो इथॅनॉल म्हणजे पण सेम फंडा आहे बघ आधी मी ते स्ट्रक्चर ड्रॉ करतो म्हणजे तुला लक्षात येईल टू अमिनो इथॅनॉल म्हणजे CH2 OH CH2 आणि ह्याला काय म्हणायचं NH2 तर आपल्याला माहिती आहे NH2 आणि OH मध्ये OH सिनियर ग्रुप आहे तर सिनियर ज्याला अटॅच आहे त्यालाच आम्ही म्हणणार आहे फर्स्ट कार्बन आणि मग ह्याला काय म्हणणार आहे सेकंड कार्बन मग आता हे जे ग्रुप्स आहेत OH आणि NH2 आणि दुसऱ्या कार्बनचा OH हे जर इथं असतं OH आणि NH2 तर अँटी पण NH2 आणि OH जवळजवळ आले की यांच्यामध्ये काय फॉर्म होतो इंट्रा एच बॉन्डिंग हा नायट्रोजन त्याची लोन पेअर आणि हा एच यांच्यामध्ये फॉर्म होतं इंट्रा एच बॉन्डिंग एच दाखवायला पाहिजे आता ते काय स्ट्रक्चर कॉपी केलं त्याच्यामुळे तिकडे बॉन्ड नीट दिसणार नाही यांच्यामध्ये इंट्रा एच बॉन्डिंग बनतं तर एखादं स्ट्रक्चर आहे का माझ्याकडे इकडे डायरेक्ट कॉपी केलं असतं मी चल दाखवतो तुला मी हायड्रोजन बॉन्ड बनवून दाखवतो आत्ताच बनत नाही ना तिथे स्टॅगर्डचे प्रकार असतात अँटी आणि आता हे बघ फ्रंट कार्बनचा OH फ्रंट कार्बनचा हा ऑक्सिजन आणि त्याला एक कोण अटॅच एच OH आणि बाकीचे दोन एच फर्स्ट कार्बन हा फर्स्ट कार्बन
आणि जो सेकंड कार्बन आहे त्याला कोण आहे, सेकंड कार्बनला दोन एच अटॅच आहेत, सेकंड कार्बनला एच आणि एच अटॅच आहे आणि एक एन एच टू. तर नायट्रोजनकडे काय एक लोन पेअर आणि नायट्रोजनकडे काय एच आणि अजून एक एच एन एच टू. आत्ता बाबा ह्या दोघांमध्ये काय फॉर्म होतं हे बघ. नायट्रोजन तर आपल्याला माहिती आहे, नायट्रोजन कार्बनची इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचणार बॉन्डेड पेअर, इट विल अक्वायर पार्शल निगेटिव्ह चार्ज. याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तो स्वतःकडे खेचणार बॉन्ड पेअर, हायड्रोजनवरती येणार पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. इथलं हायड्रोजनवरती काय येणार खतरनाक, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. मग ह्या दोघांमध्ये काय क्रिएट होणार आहे, इंट्रा एज बॉन्डिंग. हे जे क्रिएट झालंय इट इज इंट्रा एच बॉन्डिंग. आणि इंट्रा एज बॉन्डिंगमुळे हे जे गॉश स्ट्रक्चर आहे, गॉश हे काय बनणार आहे, मोर स्टेबल. हे काय बनणार आहे, मोर स्टेबल. मग ही सगळी तशीच एक्सेप्शनल केसेस आहेत. खाली दिसत आहेत त्या टू नायट्रो इथॅनॉल, इथे बाळ हा एच आणि परत हा नायट्रोजन, यांच्यामध्ये काय फॉर्म होणार, इंट्रा एज बॉन्डिंग. इथे हा सी डबल ओ एच आणि हा ओ एच, सी ऑक्सिजन ओ एच, सी डबल ओ एच बॅक कार्बनचा किंवा फ्रंट कार्बनचा, आपण म्हणत हा फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बनला जो ओ एच आहे ऑक्सिजन एच, मग एची लोन पेअर आणि हा, यांच्यामध्ये काय फॉर्म झालं, इंट्राइज बॉन्डिंग. तर इथे पण फॉर्म होतं इंट्राइज बॉन्डिंग, इथे पण सेम इंट्राइज बॉन्डिंग बनतं, सी एच ओ, सी डबली बॉन्डेड ऑक्सिजन एच सी एच ओ ग्रुप, हा फ्रंट कार्बन आणि बॅक कार्बनला कोण अटॅच आहे, ओ एच ऑक्सिजन, ऑक्सिजनला कोण अटॅच आहे, एच. मग हा पार्शली पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन, पार्शली निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन, यांच्यामध्ये काय फॉर्म होतं, इंट्राइज बॉन्डिंग. इंट्राइज बॉन्डिंगमुळे हे पण गॉश कॉन्फॉर्मेशन, ही सगळी गॉश आहेत बघ. बल्कियर ग्रुप 60 डिग्री, बल्कियर ग्रुप 60 डिग्री, बल्कियर ग्रुप 60 डिग्री, ओ एच ओ एच, इथिलीन ग्लायकॉल, ओ एच ओ एच, फ्रंट कार्बनचा ओ एच, ऑक्सिजन आणि त्याचा एच, ओ एच लोन पेअर ऑक्सिजनच्या, आणि बॅक कार्बन रिअर कार्बन त्याचा ओ एच ऑक्सिजन एच, इंट्राइज बॉन्डिंग. यांच्यामध्ये काय फॉर्म होतं, इंट्राइज बॉन्डिंग. तर तू ह्या सगळ्यांमध्ये इंट्राइज बॉन्डिंग दाखव, आत्ता मी तुला दाखवलंच ह्या पेननी तसं, इथे स्ट्रक्चर्स ड्रॉ कर स्वतः, मीच किती वेळ ड्रॉ करणार तो. आणि ह्या केसेस लक्षात ठेव, ह्या एमसीक्यूमध्ये येतात. आपण जनरली काय म्हणतो, अँटी इज मोर स्टेबल, पण बाळा ही सगळी एक्झाम्पल लक्षात ठेवायची, असले ग्रुप जर ॲडजेसंट आले तर त्यांच्यामध्ये गॉश बनतं मोर स्टेबल ड्यू टू इंट्रा एच बॉन्डिंग. तर हे संपलं बाळा कॉन्फॉर्मेशन्स. आता सायक्लिकमध्ये पण कॉन्फॉर्मेशन्स असतात, पण इथे जरा थांबूयात, आपण राहिलेला पोर्शन बघूयात, एमसीक्यूच्या वेळेस वाटलंच डिस्कस करूयात. मग सायक्लिकमधले कॉन्फॉर्मेशन्स, चेअर कॉन्फॉर्मेशन, म्हणजे सायक्लोहेक्सेनमधले जनरली चेअर, बोट, ट्विस्टेड बोट, त्यावेळेस बघूयात. बाय बाय.